ऊत प्रवेश ममवाच इमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्नां अन्यशास्त्रचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। गंगा मैया के पावन तट पर आनंद कंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा सुखदेव जी कहते हैं, राजन, गंगा मैया पवित्र काठावरती भगवान श्यामसुंदराच्या परम पावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा सुखदेव जी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली। अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितली आणि अनेक आज्ञेने जीवांना या कथेने समाधान प्राप्त करून दिलं। तीच असणारी ही परम पावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून या श्रीधाम वृंदावनामध्ये उपस्थित आहे। आज कथेच्या 4th दिवसातील दुसरं सत्र आहे। सकाळच्या सत्रात आपण पाहिलं की अनंतवटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान श्यामसुंदर हा गोपिकांच्या अंतकरणातला भाव जाणून गोपिकांबरोबर रासलीला करण्याकरिता तयार झाला। रास करण्याकरिता भगवान उभा आहे। भगवान अंतकरण जाणल्याशिवाय रास करू शकत नाही। अंतकरण भगवंताला वाचता येतं, अंतकरण भगवंताला कळतं, म्हणून साधू संत भगवंताच्या समोर जाहीर निवेदन देतात की तुका म्हणे या सिन्नला वि उशीर, माझे आभ्यंतर जाणून या, माझं अंतकरण जाणूनच तुला काय करायचं असेल ते तू कर। अंतकरण जोपर्यंत भगवंताच्या प्रेमाला पात्र होत नाही तोपर्यंत भगवंताचं प्रेम आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही, म्हणून ते पात्र करण्याची जबाबदारी पण भगवंतावरच अशा पद्धतीने आहे। भगवंतानी गोपिकांना आपल्या संगतीच्या योग्यतेचं बनवलं, चिरहरण प्रसंगातून आपण ते पाहिलं। गोपी म्हणजे जीव आहे आणि परमात्मा जगाचा मालक आहे। जीव हा परमात्म्याचा शरणागत होऊ शकतो। जीव जर जीवाची शरणागती करेल तर भवबंधनातून मुक्त होऊ शकत नाही। जीव जर संसाराची शरणागती करेल तर भवबंधनातून मुक्त होऊ शकत नाही। मग जीवाला जर भवबंधनातून मुक्त व्हायचं असेल तर परमात्म्याची शरणागती करावी लागेल। म्हणून जीव हा परतंत्र आहे। जशी स्त्री ही परतंत्र आहे, ती कोणाची तरी कन्या असते त्यावेळेला आई वडिलांच्या दृष्टिक्षेपात असते, ती ज्यावेळेला पत्नी होते त्यावेळेला पतीच्या मतानुसार वागते, तिला ज्यावेळेला मुलं होतात मुलं करती धरती होतात त्यावेळेला मुलं म्हणतील तसं वागायला सुरुवात करते। म्हणजे तिचं जीवन पराधीन परतंत्र असणारं जीवन बऱ्याच वेळेला आपल्या संस्कृतीमध्ये तरी पाहायला मिळतं। तसंच जीव आहे हा परतंत्र आहे। हा स्वतःच्या सामर्थ्यानं विलक्षण असणाऱ्या स्वरूपाला प्राप्त करून घेऊ शकत नाही, त्याला शरणागती करावी लागेल। मग कोणाची शरणागती करेल? जर जीव जीवाची शरणागती करेल तर त्याचं भवबंधन मुक्त होणार नाही। या खांबाला एक माणसाला बांधलं आणि या खांबाला एका माणसाला बांधलं, दोघे समोरासमोर आहेत आणि या खांबावरचा माणूस त्याला विनंती करतोय त्या बांधलेल्या मनुष्याला, मला सोडव। तो याला सोडू शकत नाही का? तो पण बांधलेलाच आहे। तसे संसारातले जीव जीवाला मुक्त करू शकत नाहीत, त्यांचं भवबंधन निवृत्त झालं पाहिजे। म्हणून जर भवबंधनापासून निवृत्त कोण असेल तर ते परमात्मा तत्व आहे। म्हणून जीवानं परमात्म्याची शरणागती केली पाहिजे। म्हणून गोपिकांनी भगवंताची शरणागती केली, त्याला पतिरूपानं प्राप्त होण्याकरिता साधना केली। चुकणारी साधना भगवंतानं सारखी सुद्धा करून घेतली आणि मग गोपिकांना पात्र केलं, स्वतःच्या प्रेमाचं पात्र केलं। आणि आता भगवान स्वतःच रासलीला करण्याकरिता तयार आहे। अनंत जन्माचं पुण्य उदयाला आलं, जन्मजन्मीचं भाग्य उदयाला आलं की परमात्मा प्रत्यक्ष सगुण रूपात समोर उभा आहे आणि तो रासलीला करण्याकरिता तयार सुद्धा आहे। गोपिकांच्या अंतकरणातले सगळे मनोरथ आता पूर्ण हो पाहतात। त्याने जेवढी जेवढी स्वप्न भगवंताविषयीची पाहिली होती ती सगळी स्वप्न आता पूर्णतेच्या दिशेने निघालेली आहेत।
म्हणून आधी स्वप्न पाहिले पाहिजे हे त्यातलं मर्म आहे. पण विशेष रूपाने मी तुमच्यासमोर प्रकर्षानं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की इथे स्वप्न पाहिल्याशिवाय काही गोष्टी मिळत नसतात. म्हणून परमार्थात सुद्धा स्वप्न पाहिले पाहिजेत आणि ते स्वप्न पाहिल्याशिवाय आपण त्या भगवत स्वरूपापर्यंत जाणार सुद्धा नाही. देव जर आपल्यासमोर आला तर आपल्याला ओळखू तरी आला पाहिजे निदान. मग आपण काय केलं पाहिजे, देव ओळखू यावा याच्याकरिता देवाची आकृती आधीच आपण आपल्या मनात तयार केली पाहिजे. थोडा विचार केला पाहिजे कसा असेल देव. हे सगळे लोक मेघश्याम म्हणतात, घनश्याम म्हणतात, सावळा सुकुमार म्हणतात, श्यामसुंदर म्हणतात, हे सगळे त्याला नावं देतात वेगवेगळ्या प्रकारची. पण असेल कसा, कधीतरी एकांतात बसून अंतकरणामध्ये कल्पना करा कसा असेल. त्याचे डोळे कसे असतील, त्याचं नाक कसं असेल, त्याचं कपाळ कसं असेल, त्याच्या मस्तकावरील सोनेरी रंगाचे कुरळे केस कसे दिसत असतील, तो मोर मुकुट कसा धारण करत असेल, त्याचे हात कसे असतील, तो पितांबर कसा धारण करत असेल, त्याची कंबर कशी असेल, त्याचं उदर कसं असेल, त्याचे चरण कसे असतील, हे सगळं कधीतरी पाहण्याचा प्रयत्नच केला पाहिजे महाराज. आणि फक्त पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं नाही, तर त्याच्याशी संबंध जोडून त्यांनी महाराज त्याच्याबरोबर क्रीडा करण्याचाही विचार केला पाहिजे. की आता असं आपण नक्की केलं की देव असं आहे, मग निश्चय केला पाहिजे की आता त्याच्याबरोबर आपल्याला कशा पद्धतीने वागायचं. मग आपल्या मनामध्ये आपण ते सगळे मनोरथ तयार करू शकतो की तो असा आहे आणि अशा पद्धतीने आपल्या समोर येणार आहे आणि तो आल्यानंतर आता मी त्याच्याबरोबर असा असं वागणार आहे. काय करीन, सगळ्यात आधी त्याच्या चरणांना मिठी घालीन, त्याला कडकडून त्याने आलिंगन देईन, त्याच्या मुखारविंदाकडे पाहीन, त्याच्याकडे पाहतच राहीन, माझं अंतकरण त्याच्यासमोर प्रगट करीन. तो मला जवळ घेईल, माझ्या खांद्यावर हात ठेवेल, देवडाचरण तो माझ्याजवळ त्याने उभा राहील, एका हातानं तो मला असा जवळ करील आणि मग मी निर्भय अवस्थेमध्ये पदार्पण करील. हे स्वप्नच आहे ना, हे पाहिलं पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही ज्या पद्धतीनं भगवंताची आकृती अंतकरणामध्ये साठवाल, भगवान तीच आकृती घेऊन तुमच्यासमोर प्रगट होईल. तुम्हाला त्याला ओळखण्याची वेगळी गरज पडणार नाही. याच्याकरिता अनेक उदाहरणं मला सांगता येतील. एक उदाहरण सांगतो, भगवती शबरी, मला शबरीची सगळी कथा सांगायची नाही. शबरी वयाच्या 8व्या वर्षापासून तर वयाच्या 80व्या वर्षापर्यंत भगवंताचं ध्यान करत होते. कारण तिच्या गुरुजींनी तिला सांगितलं होतं एक दिवशी राम येईल आणि तुला भेट देईल. राम कुठे जन्माला येणार आहे, कोणाचा मुलगा आहे, कोणत्या दिशेने येणार आहे, रात्री येणार आहे का दिवसा येणार आहे, किती वाजता येणार आहे, हे काहीच सांगितलं नाही. फक्त सांगितलं राम येणार आहे. मग तिनं स्वप्नच पाहायला सुरुवात केली, माझ्या रामाचं आगमन माझ्या आश्रमात होणार आहे. ही शबरी रात्रंदिवस जागीच आहे मारे. तिच्या मनात एकच विचार आहे, मला जर झोप लागली आणि मी झोपलेल्या अवस्थेत असताना जर राम येऊन गेला मग काय करू. झोपच उडाली महाराज तिची, रात्रंदिवस जागेच आहे, चारी बाजूला त्यांनी झाडून घेते आहे, फुलं अंथरते आहे आणि मनोमन रामाच्या चरणांचा विचार करते, कसे असतील रामाचे चरण. आणि मग तिनं रामाच्या चरणांचं ध्यान करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा माझा राघव शबरीच्या आश्रमामध्ये आला आणि आल्यानंतर शबरीनं त्याच्या चरणांना पाहिलं. शबरीला वेगळं रामाला ओळखायची गरज पडली नाही, रामानं चरणच असे धारण केले की शबरी ज्याचं ध्यान करत होती. सरळ गोष्ट आहे. म्हणजे श्यामसुंदर तुमच्या जीवनात येईल, तुम्ही त्याला ओळखण्याकरता खटपट करण्याची गरज नाही. मग तुम्ही आधी त्याच्या चरणांचं जसं ध्यान करता आहात तेच चरण धारण करून येईल, मग तुम्हाला ओळखायची गरज पडणार नाही, तो प्रत्यक्षच तुमच्यासमोर असेल. तिनं स्वप्न पाहिले होते, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, आएंगे रघुराई आसन पर बिठाऊंगे, मिठे मिठे बेर में राम जी को खिलाऊंगे. तिने हे स्वप्न पाहिले होते, राम आले की उंच आसनावर बसवीन, त्याला मी बोरं खाऊ घालीन, पूजा की थाली में चंदन होगा, मी माझे पूजेची ताटली तयार करीन, ताट तयार करीन, औक्षणाचं ताट तयार करीन, त्याच्यात चंदन असेल, मी प्रभूंना चंदन लावील, सात सात लक्ष्मण जी का दर्शन होगा, लक्ष्मण जी येतील त्यांचं सुद्धा मला दर्शन होईल, असं तिनं स्वप्न पाहिलं होतं. भगवंतानं ते खरं केलं. तिनं PhD केली होती म्हणून नाही, ती फार जास्त शिकली सवरलेली होती म्हणून नाही, ती फार श्रीमंत होती म्हणून नाही, तिच्या अंतकरणातला भाव निर्मळ होता म्हणून, तिच्या अंतकरणातला भाव शुद्ध होता म्हणून, तो भगवंताला प्रिय आहे म्हणून तर शबरीच्या
पर्णकुटीमध्ये भगवान प्रत्यक्ष गेले, आधी स्वप्न पाहिलं म्हणून तसंच आहे. जसं शबरीच्या बाबतीत घडलं ना, असं आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडेल. फक्त आधी आपण स्वप्न पाहिलं पाहिजे. आपण सगळ्यांनी मनामध्ये विचार केला पाहिजे की तो श्याम सुंदर असा आहे. मी तुमच्या मनामध्ये घुसून तुम्हाला असं नाही सांगू शकत की असं चिंतन करा. मी फक्त तुम्हाला रस्ता सांगू शकतो की अशा पद्धतीनं चिंतन करा. ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या पद्धतीने ठरवायचं. ज्याला देवाचा गोल चेहरा आवडत असेल त्यानं गोल चेहऱ्याचं ध्यान करा. ज्याला उघड चेहरा आवडत असेल त्यानं उघड चेहऱ्याचं ध्यान करा. ज्याला देव जशा पद्धतीनं आवडत असेल त्यानं त्या पद्धतीनं ध्यान करा. जो ज्या पद्धतीनं ध्यान करील परमात्मा त्याच्यासमोर त्याच पद्धतीनं प्रगट होईल. त्याचं कारण सांगतो, परमात्म्याच्या ठिकाणी विग्रहाची कल्पनाच नाही. मग परमात्मा निर्गुण आहे, परमात्मा निराकार आहे. मग निर्गुण निराकार परमात्मा आहे प्रगट होईल पण म्हणतो. हो, निर्गुण निराकार आहे गोष्ट खरी आहे, पण भक्ताच्या अंतकरणातला भाव पाहून त्याला जसं वाटतो तसं होतो. होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ती इच्छा. भक्तांनी जसं त्याला केलं तसा तो प्रगट होऊन येतो आणि भक्तांची इच्छा पूर्ण करतो. पण आपल्या अंतकरणामध्ये आपण त्याचं जसं ध्यान करू, जसं त्याला पाहण्याचा प्रयत्न करू आणि तसं रूप धारण करून भगवान आपल्यासमोर येतील आणि आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देतील. म्हणून नाही काय तर निदान अंतकरणामध्ये श्रद्धा तरी ठेवा. कोणत्या देशाचा अध्यक्ष होता मला माहीत नाही, पण तो शिपाई होता शाळेमध्ये आणि घंटा वाजवायला होता. काय वॉशिंग्टन अमेरिकेचा. आणि तो काय म्हणायचा, मी राष्ट्राध्यक्ष होईन म्हणायचं ना. आणि एक दिवशी झाला म्हणतात खरोखर, मला माहीत नाही ते. सामान्य असणारा एक शिपाई आहे, पण मनोरथ फार मोठं केलं तर या स्थितीपर्यंत जाऊन पोहोचला असं होऊ शकतं. स्वतःला सामान्य समजूच नका मुळात, स्वतःला भगवंताच्या प्राप्तीचा अधिकारी समजा. अंतकरणापासून भगवंताची वाट बघा, त्याचा परिणाम भगवान येतील आणि मग हे सगळे स्वप्न आपले खरे होतील. गोपिकाने असेच स्वप्न पाहिले, ते स्वप्न पाहिले म्हणून तर भगवान आले. तुम्ही म्हणाल तुमचा सगळा खेळ स्वप्नावरचाच आहे. मग तुमचा सगळा खेळ हा फक्त भावनेचाच खेळ आहे. हो, भावनेचाच खेळ आहे. एक मोठा संघ आहे. आता तुम्ही जर कृष्ण मंदिरात दर्शनाला गेले असाल इस्कॉनच्या, तर त्याचा अर्थ काय होतो, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजे कृष्ण भावनामृतच महत्वाचं आहे, कृष्ण भावनाच महत्वाची आहे. ती कृष्ण भावना जर अंतकरणामध्ये निर्माण झाली तरच कृष्ण परमात्म्याच्या विश्वात पदार्पण करता येतं, एरवी नाही. म्हणून साधं सोपं साधन आहे महाराज. या साधनेवर जर आरूढ व्हाल तर त्या ठिकाणी महाराज तुम्ही त्या दिव्य स्थितीपर्यंत जाल. हा तेवढाच मान. हे जे अंतर्मन आहे हे त्या ठिकाणी महाराज फार बलवान आहे. या अंतर्मनाच्या सामर्थ्यानंच अनेक गोष्टी होऊ शकतात. मी असं ऐकलंय, एक मोठा शास्त्रज्ञ होता आणि त्या शास्त्रज्ञाला एक हात नव्हता. कर्मधर्म संयोगाने त्याचा एक हात तुटलेला होता आणि तो रात्री फार उशिरापर्यंत त्या ठिकाणी काही संशोधन करत होता. तो संशोधन करत असताना त्याला पाण्याचा ग्लास समोर ठेवलेला होता आणि तहान लागली होती, पाणी प्यायचं होतं. पण ते विचार करता करता तो विसरला, मला एक हात नाही म्हणून. मग पाणी घेण्याकरिता म्हणून त्यानं तो इथून कट झालेला जो हात आहे तो समोर केला आणि पाणी उचलण्याचा प्रयत्न. तो त्याच्या त्याच्या त्या संशोधनाच्या गर्दीत गच्च झालेला आहे, त्याला दुसरा विचार नाही, फक्त पाणी प्यायचं आहे. म्हणून त्यानं तो हात समोर केला आणि चमत्कार असा झाला की तो ग्लास आपोआप उचलला गेला आणि त्यानं पाणीसुद्धा प्यायलं. का बरं झालं असेल, त्याचं जे अंतर्मन आहे त्या अंतर्मनानं त्याने या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या. तसं आपल्या प्रत्येकाजवळ एक अंतर्मन आहे आणि ते बलाढ्य असणारं अंतर्मन आहे. या अंतर्मनानं विचारपूर्वक जर निश्चय केला तर खऱ्या अर्थानं ते मनच एक दिवशी राम होईल. मी सांगतो असं नाही, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीशी आले. मनच रामरूप होईल, मन उन्मन होऊन जाईल, चित्तच चैतन्यरूप होऊन जाईल. या सगळ्या गोष्टी. म्हणून आपल्याजवळ जे चैतन्य आपल्या जवळच आहे, फक्त आपल्याच जवळचं चैतन्य आपण प्रत्यक्ष प्रगट करायचंय आणि ते प्रगट करण्याकरिता भावाचं मंथन करायचंय. म्हणून भावाचे मथिले निर्गुण संचले आणि तेही उभे केले विटेवरी. म्हणून भावाचं मंथन करावं लागेल, मग निर्गुण असणारं परमात्म तत्व साचलं जाईल म्हणजे आकाराला येईल आणि आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळेल. म्हणून त्या ठिकाणी महाराज आपल्या अंतकरणामधील भाव दृढ असावा. तो भाव दृढ झाला रे झाला
की मग मात्र परमात्मा आपल्याला दर्शन देण्याकरिता प्रत्यक्ष अशा पद्धतीने प्रगट होईल. गोपिकांच्या समोर तोच परमात्मा प्रगट आहे. गोपिकांनी डोळे भरून परमात्म्याला पाहिलं. सगळा संवाद झाला, त्याचं बोलणं ऐकलं, त्याची बोलती सुद्धा बंद करून टाकली आणि मग आता फक्त पाहतच राहिल्या. आणि पाहून त्यांच्या मनातला भाव भगवान जाणतोच आहे. त्याला चेहरा पाहिल्यावर भाव जाणता येतो, त्याला डोळ्यात पाहिल्यावर भाव जाणता येतो, असा भगवान आहे महाराज. म्हणून या भगवंताच्या सान्निध्यात जाण्याची गरज आहे. बरीच माणसं पिडलेली आहेत, बरीच माणसं दुःखी आहेत, बरीच माणसं शिनलेली आहेत, बरीच माणसं संसाराच्या तापाने तापलेली आहेत. कोणाजवळ अंतकरण प्रगट करावं असाही प्रश्नच आहे. म्हणून त्या भगवंताला जर आपला सखा करून घेतलं तर एकांतामध्ये भगवंताच्या समोर स्वतःचं अंतकरण प्रगट करता येईल महाराज. कोणाच्या तरी समोर अंतकरण प्रगट केल्यानंतर फार मोकळं मोकळं वाटतं. कधीतरी प्रयोग करून बघा. एखादा जीवलग मित्र सापडला ना अंतकरणामध्ये साचलेलं बरंचसं गबाळ, जर त्याच्यासमोर व्यक्त केलं एकांतामध्ये तर स्वतःला जरा हलकं हलकं झाल्यासारखं वाटतं. मग मित्राबरोबर जर आपण त्यांनी संवाद करून आपलं अंतकरण मोकळं करू शकतो तर भगवंताच्या समोर संवाद करून आपलं अंतकरण आपण का मोकळं करू शकत नाही. बऱ्याच वेळेला मित्र जर असमर्थ असला तर तो आपली मदतही करू शकणार नाही, पण भगवान मात्र समर्थ आहे. त्याच्यासमोर जर आपलं अंतकरण प्रगट केलं तर तो समर्थ असणारा परमात्मा तुम्हाला एखाद्या संकटातून सुद्धा बाहेर काढेल, हा त्यातला भाव आहे. म्हणून भगवंताच्या समोर आपलं अंतकरण प्रगट करावं. ते अंतकरण प्रगट करण्याची गरज आहे आणि सगळ्यांना गरज आहे. जसे संसाराबरोबर आपण प्रकर्षानं बोलण्याचा प्रयत्न करतो, संसाराबरोबर संवाद करण्याचा प्रयत्न करतो, असा संवाद परमात्म्याबरोबर करायला शिकलं पाहिजे. साधा संसार त्याडगी संवाद केल्याशिवाय होत नाही, तर परमार्थ संवादाशिवाय होईल का? म्हणून असं तोंडानं मोठ्यानं बोलू नका, मनोमन बोला, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बोला. हे काय त्या ठिकाणी फार कठीण साधन सांगतोय असं नाही, साधं सोपं साधन आहे, सगळ्यांना करता येण्यासारखं साधन आहे. एकांतामध्ये आपण सर्वजण बोलू शकतो. सगळं वातावरण शांत झाल्यानंतर आपल्याजवळ कोणीच नसेल असा वेळेला शांतपणे आपण भगवंताबरोबर संवाद करू शकतो, बोलू शकतो आपण. त्याच्याबरोबर त्यांनी संवाद साधणं फार कठीण गोष्ट नाही. फक्त मनामध्ये एक विश्वास असावा की परमात्मा आपण केलेला संवाद ऐकतो आहे, त्याचं आपल्याकडे पूर्ण लक्ष आहे. आणि का नसावं त्याचं लक्ष, तो नाही कुठे ते मला सांगा. तो जर कणाकणात व्याप्त आहे तर त्याला वेगळं ऐकायची काय गरज आहे. कबीर महाराज म्हणतात, चिटी के पैर में घुंगरू बांधा ओबे अल्लाह सुनता है. मुंगीच्या पायात घुंगरू बांधलं तर ते छुमछुम वाजलं तरी देवाला ऐकू जाईल महाराज. भगवंताला सगळंच. आणि त्याहीपेक्षा पुढचा मुद्दा सांगतो माझा भगवान असा आहे, बिनुपद चलहू सुनहू बिनुकाना, बिनुकर करत करम विधी नाना. म्हणजे काय, बिनुपद चलहू बिगर पायाचा चालतो, सुनहू बिनुकाना बिगर कानाचा ऐकतो, बिनुकर करत करम विधी नाना, हात नसून सुद्धा अनेक प्रकारचे कर्म करतो, असा असणारा हा श्यामसुंदर, असा असणारा हा भगवान. म्हणून त्याला अशा पद्धतीनं आधी जाणावं आणि जाणून त्याच्याशी संवाद साधावा. आणि मग काय होईल, तुमच्याबरोबर बोलताना दिसणार नाही कदाचित, बोलेल त्याला ज्या वेळेला बोलायची इच्छा होईल, पण तोपर्यंत बोलतच राहिलं पाहिजे. बोलताना दिसणार नाही पण तुम्ही बोललेलं त्यानं ऐकलंय याचे पडसाद तुम्हाला अनुभवाला आणून देईल. तो जाणीव करून, अरे मग तुम्ही विचार, हे तर मी देवाजवळ सांगितलं होतं, हे कसं काय घडलं. मग तुमचं मन तिथे म्हणेल, अरे तू माझं ऐकतोय. आणि त्यानंच हे सगळं त्या ठिकाणी मला अशा पद्धतीने घडवून दिलंय. हे आपल्या अनुभवाला येऊ शकतं, हे सगळ्यांच्या अनुभवाला येऊ शकतं. ही काही वेदांतातल्या प्रक्रिया मी तुमच्या समोर सांगत नाही की ज्या फार किचकट आहेत आणि त्या आठवणीत ठेवायच्या. साधं सोपं सांगतोय आणि सगळ्यांना करता येण्यासारखं सांगतोय. पण गोपिकांनी अशाच पद्धतीने भाव विभोर होऊन भगवंताच्या विश्वात पदार्पण केलं आणि भगवान प्रत्यक्ष समोर उभे आहेत. आणि आता त्यांनी भगवान गोपिकांबरोबर रास करतोय. रास त्या ठिकाणी होऊ लागली, महारास त्यांनी पुढे होणार आहे. आता सध्या रास आहे. रास आणि महारास याच्यातला फरक सांगतो. रास लीलेमध्ये फक्त भगवान एकटाच उभा आहे, बाकी सगळ्या गोपिकाच आहेत. आणि महारास ज्या वेळेला झाली त्यावेळेला एक एक गवळण एक एक गोपाळ धरुणी नाचती रास मंडळ, त्यावेळेला प्रत्येक गोपीच्या समोर परमात्मा प्रगट झाला होता. आता सध्या परमात्मा एकटाच उभा आहे आणि सगळ्या गोपिका अवतीभोवती आहेत. आणि रास लीला सुरू झाली, गोपिकांचं अंतकरण विभोर झालं. भगवंताकडे पाहून गोपिकांनी नाचायला सुरुवात केली. भगवंताच्या अवतीभोवती गोपिका त्यांनी नाचू लागल्या. स्वतःला फार भाग्यवान समजू लागलं की आम्ही फार भाग्यवान आहोत. फक्त भाग्यवान आहोत असं नाही, गोपिका थोड्याशा मानवती झाल्या.
त्यांना असं वाटलं की बघा ना, जगामध्ये अनेक स्त्रिया आहेत पण या सगळ्या स्त्रियांपेक्षा आम्ही काही विशेष भाग्यवान आहोत. आम्ही त्या ठिकाणी खरोखर भगवंताच्या प्रेमाला पात्र झालो. भगवान आमच्यावरच किती प्रेम करतोय, बाकीच्या स्त्रियांपेक्षा आम्ही फार श्रेष्ठ आहोत असा भाव पोटात निर्माण झाला. आणि तो भाव निर्माण झाल्याबरोबर चमत्कार झाला. काय चमत्कार झाला? देवाला सगळं सहन होतं महाराज, फक्त अभिमान सहन होत नाही. अभिमान सहन होत नाही. ज्या दिवशी त्यांनी आपल्याला अभिमान होईल त्या दिवशी भगवान आपल्याजवळ राहणार नाही. म्हणून योग होणं अतिशय सोपं असतं पण त्याचा क्षेम होणं फार कठीण असतं. गोपिकांच्या जीवनामध्ये भगवंताच्या भेटीचा योग आला. भगवान त्यांच्यावर खेळू लागला पण गोपिकांना त्याचा क्षेम करता आला नाही, त्याला सांभाळता आला नाही. चिरकाल अनंत काळापर्यंत त्याच्याबरोबर क्रीडा करता आली नाही. का? त्यांना अभिमान झाला. आणि अभिमान भगवंताला आवडत नाही. प्रमाण सांगतो, तिळभरी जरी होय अभिमान आणि मेरू तो समान वाटे देवा. भक्ताच्या अंतकरणामध्ये तिळभर जरी अभिमान झाला तरी भगवंताला तो मेरू पर्वतासारखा मोठा वाटतो. म्हणून मी भक्ती करतोय, मला एवढी अवस्था प्राप्त झाली, मला एवढं श्रेष्ठत्व प्राप्त झालं, असा अभिमान जर पोटात निर्माण झाला तर प्राप्त झालेला देव कधी निघून जाईल कळणार सुद्धा नाही. म्हणून अभिमान फार वाईट आहे. थोडस मला लोकांच्या समोर बोलता येऊ लागलं, मी कथाकार झालो, मी बाबा झालो, मी बुवा झालो, आणि हे त्यांनी मला तुमच्या समोर सांगता येत आहे म्हणून मी जर फुगलो तर माझा भगवान त्यांनी महाराज हे सगळं जाणून घेईल ना. मी कशाला म्हणून दूर होईल म्हणून, पण हे सगळं जाणून घेईलच ना महाराज, त्याला सगळं कळतंच ना. म्हणून सावध असलं पाहिजे, भक्तीमध्ये फार सावध असणं गरजेचं आहे. हा, दोन प्रमाणं सांगतो, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. एक प्रमाण असं आहे, भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागव्या पापा, आणि येणे जाणे खेपा, येणेची एके खंडती. भक्तीपंथ फार सोपा आहे, भक्तीसारखं सोपं जगात दुसरं कोणी नाही, एका प्रमाणात असं सांगितलं. आणि दुसरं प्रमाण सांगितलं, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी आणि विरळा तो बळी निवडे शूर. कसं लावायचं आता? एकदा म्हणतात भक्तीपंथ बहु सोपा, आणि दुसऱ्यांदा म्हणतात भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. म्हणजे काय? अशी पोळी अडकवून ठेवलेली आहे, वरती एक पोळी अडकवून ठेवलेली असावी आणि त्याला सांगावं एकाच उडीत ती पोळी तू पकडून आणली पाहिजे, ती पोळी मिळवली पाहिजे एकाच उडीत. जर नाही पकडता आली तर शुळावर दे. राजाने फरमान काढलं की एक उडी मारायची आणि पोळी त्यांनी पकडायची, जर नाही पकडता आली तर शुळावर देईन, ही शुळावरची पोळी. हा महत्वाचा विचार आहे. मग ती एक उडी जर समजा बरोबर मापात आली आणि पोळी हातात आली तर बरं, जर पोळी एका उडीत हातात आली नाही तर शुळावर जावं लागेल. भक्ती सुद्धा अशीच आहे, जसं ती पोळी पकडण्याकरता बारकावा गरजेचा आहे तसं भक्ती करण्याकरता सुद्धा बारकावाच गरजेचा आहे. अंतकरणामध्ये किंचितही दुजेपणा नसावा, अंतकरणामध्ये किंचितही द्वैत नसावं. कारण दुजे जवजव घडे तव तव संसार भय जोडे, हे की नाही? असं आपण पाहतो ना, जेव्हा जेव्हा द्वैत पाहायला मिळतं तेव्हा तेव्हा संसाराची भीती निर्माण होते. आतापर्यंत गोपिका समर्पित भावानं भगवंताच्या समोर बोलत होत्या. आपण पाहिलं तदीयता, त्वदीयता आणि मदीयता, या तीन गोष्टी आपण बारकाईनं पाहिल्या. या भूमिकेत गोपिका आहेत आणि आता एकाएकी अहंकार निर्माण झाला, बघा आम्ही फार श्रेष्ठ आहोत. म्हणजे ती भक्तपणाची जी स्थिती आहे ती दूर झाली आणि अभिमानाची स्थिती वाढली. देव अभिमानाजवळ राहत नाही, देव भक्ताजवळ राहत. म्हणून भक्ती एरवे आपण सगळेच हरिभक्तीपरायण आहोत, लावून घेतो आपण हरिभक्तीपरायण की सगळेच हरिभक्तीपरायण महाराज. पण हरिभक्तीपरायण म्हणत असताना हा बारकावा सुद्धा पोटात असला पाहिजे की बघा हरिभक्तीपरायण व्हायचं असेल तर एवढं बारीक वागावं लागेल. याच्यातला जर बारकावा चुकला तर भगवान त्यांनी जवळ राहणारच नाही. अभिमान आला रे आला की देव निघून जातो महाराज. आणि हा अभिमान इतका वाईट असतो, देवापासून इतका लांब नेतो की नरकातच नेऊन घालतो. तू का म्हणे नरका घाली अभिमान? अभिमान नरकात नेऊन घालणार आहे. मग कशाचाही होऊ द्या, तुम्हाला श्रीमंतीचा होऊ द्या, तुम्हाला तारुण्याचा होऊ द्या, तुम्हाला तुमच्या बळाचा होऊ द्या, तुम्हाला तुमच्या मानाचा होऊ द्या, प्रतिष्ठेचा होऊ द्या, तुमच्या शिक्षणाचा होऊ द्या, तुम्हाला कशाचाही अभिमान होऊ द्या. अभिमान वाईटच असतो महाराज. म्हणून दोन गोष्टी घालवण्यासारख्याच असतात, अहंकार नासा भेद जग निंद्य ओवळा, तुकोबाराय म्हणतात. अहंकार आणि भेद या दोन गोष्टी जगामध्ये टाकण्यासच योग्य आहेत. या दोन गोष्टींना आपल्याजवळ फिरकू सुद्धा द्यायचं नाही. कशाचाच अभिमान होता कामा नये.
आणि भेद अंतकरणात निर्माण होता कामा नये. या दोन गोष्टी जर आपण त्यांनी पथ्यरूपानं पाळल्या तर आपण भगवंताच्या कृपेला पात्र होऊ शकतो. गोपिकांच्या समोर परमात्मा प्रगटही झाला, तो त्यांच्याबरोबर रासलीलाही करू लागला, पण गोपिकांच्या अंतकरणात नेमका हा दुश्मन आला महाराज, अभिमान. आणि तो आल्याबरोबर भगवंतानं जाणलं की यांच्या पोटात अभिमान प्रवेश करून गेला, आता आपण इथे थांबता कामा नये. हे भगवंतानं जाणल्याबरोबर एका क्षणात भगवान अंतर्धान झाला. तुकामाने पाहिले मागे आणि एवढ्या वेगी अंतरले. मागे पाहिलं म्हणजे अहंकार रूपी संसाराकडे पाहिलं आणि तेवढ्याच वेगे अंतरला अंतर पडलं महाराज. गोपिका भगवंताच्या प्रेमाला अंतरल्या. आता त्या विभोर होऊन भगवंताचं भजन करत नाचत होत्या आणि भगवंताकडे पाहतही होत्या, पण एकाएकी भगवान दिसेनासा झाला. हे ज्या वेळेला गोपिकांना त्यांनी कळालं आता भगवान दिसत नाही, त्यावेळेला सगळ्या गोपिका तटस्थ झाल्या, स्तब्ध झाल्या, शांत झाल्या. मग इकडे इकडे पाहू लागले, कुठे गेला, कुठे लपला. कहा जाके छुपा चित्त चोर, कुठे लपून बसलास देवा, असा त्यांनी भावपोटात निर्माण झाला. तिथली तिथं शोधायला सुरुवात केली, पण भगवान सापडेच ना, भगवान दिसेच ना. मग परस्परांना विचारू लागल्या, तू पाहिलास का ग कुठे गेला. या गोपीला विचारते आहे, त्या गोपीला विचारते, सगळ्या एकमेकींना विचारू लागल्या, देव कुठे गेला, देव कुठे गेला. पण प्रत्येकीची तीच अवस्था होती, जिला विचारत होती तीच पुन्हा विचारत होती, मी पण पाहिला नाही, मलाही दिसत नाही, तूच सांग मला कुठे गेला. परस्परांमध्ये संवाद करू लागल्या, पण भगवान आता कुठे दिसत नाही. मग काय करावं, व्याकुळ होऊन रडू लागल्या, कासा विसरू लागल्या. देवा का रे सोडून गेलास, का निघून गेलास सांग. तुझ्या वाचून जगणं मोठं कठीण आहे, मोठं असह्य आहे. कुठे गेलास देवा सांग, का गेलास देवा सांग, काय कारण झालं मला सांग, असं पुन्हा पुन्हा गोपिका म्हणू लागल्या. त्याला शोधण्याकरिता निघाल्या. मोठे मोठे वृक्ष आहेत, त्या वृक्षांना विचारू लागल्या. हे वृक्ष, अरे सांग माझा कन्हैया कुठे गेला. त्या वृक्षांवर असणाऱ्या ज्या वेली आहेत, त्या वेलींना विचारायला सुरुवात केली. वेली, तू तरी सांग माझा कन्हैया कुठे गेला. वेलींवर उमललेली फुलं आहेत, त्या फुलांना विचारू लागल्या. हे पुष्पांनो, तुम्ही तरी सांगा आमचा कन्हैया कुठे गेला. यमुनेला, यमुनेचं वाळवंट आहे, त्या वाळवंटात जाऊन अंग टाकून यमुना महाराणीच्या समोर हात जोडून विनंती करू लागल्या. माती, तू तरी सांग आमचा कन्हैया कुठे गेला. अनेकांची विनंती करू लागल्या, व्याकुळ होऊन विचारपूस करू लागल्या. देव कुठे गेला, देव कुठे गेला, देव हरवला, देव कुठे गेला सांगा. पुन्हा 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 विचारणा करू लागल्या गोपिका. शोधत निघाल्या. तो चंद्रमा दिसतोय ना पूर्ण रूपानं उदयाला आलेला, त्याच्याकडे पाहून पुन्हा पुन्हा म्हणू लागला, अरे तुला सगळेच ठिकाणं दिसतात, तू तरी सांग देव कुठे गेला. पण कोणीच सांगायला तयार नाही. जीवनामधलं सगळं धनच हरवलं असं वाटू लागलं. एखादा कर्पण मनुष्य असावा आणि त्याच्याजवळ फार धन असावं, आणि चोरांनी त्याच्यावर डाका टाकून त्याचं सगळंचे सगळं धन चोरून न्यावं. ते कृपण माणसाचं धन चोरांनी चोरल्यानंतर कृपणाची जशी अवस्था होते, आणि तशी अवस्था गोपिकांची झाली. आमचं धन हरवलं, कुठे गेला असेल भगवान. विचारपूस करू लागल्या, कासावीस होऊ लागल्या. वाट तुझी पाहताना नैन माझशी मिळाली, वाट तुझी पाहताना नैन माझशी मिळाली. कुठे गेला कान्हाची सधडले, कुठे गेला कान्हा आवची सधडले. कुठे कुठे शोधून समला नामला कृष्णामला कान्हारे भेट दे नामला कृष्णारे भेट दे नामला तुझा Hare Krishna.
आईसाठी सागर कुठे हरवला देवा, काय असं झालं असं? आतापर्यंत माझ्या बरोबर होतास, दिसेन असा झालास, कुठे शोधू देवा तुला? सगळ्या गोपिका विभोर झाल्या, भगवंताची वाट पाहू लागल्या, शोधाशोध करू लागल्या, देव कुठे दिसेच ना, देव सापडत नाही, देव हरवला, देव आपल्याला सोडून निघून गेला, कशी अवस्था झाली असेल थोडा डोळ्यापुढे भाव तयार करून पहा काय दिसतंय तुम्हाला. या गोपिका सर्वस्वाला सोडून आल्या होत्या, आता यांना घरी कोणी राहिलं नव्हतं. तुमच्या लक्षात येतं ना, पण एखादी व्याभिचार करणारी स्त्री असावी, उदाहरण सांगावंच लागणार आहे, मी काय करू त्याला. एखादी व्याभिचार करणारी स्त्री असावी आणि तिनं ज्याच्या बरोबर व्याभिचार करायचा त्या जाड पुरुषाकरता आपलं सगळं घरदार सोडून द्यावं आणि ते घरदार सोडून त्यांनी त्याच्याबरोबर निघून जावं आणि त्याच्याबरोबर गेल्यानंतर त्यानं पण तिथं जाऊन सोडून द्यावं. मग काय होईल? घरी येता येत नाही आणि तोही सापडत नाही, कशी अवस्था होत असेल? जगण्यामधील अर्थच संपून गेल्यासारखा वाटू लागला, देव हरवला. देवा अरे तुझ्यासाठी सगळ्या संसाराबरोबर व्याभिचार केला, सगळा संसारच सोडून दिला, कोणाचीच त्यांनी भीडभाड ठेवली नाही, सर्वस्वाचा त्याग करून दिला. काही मला लोक काय म्हणतील याचा विचार केला नाही. वाढवत हे जन मनोत शिंदळी परी वनमाळी न विसरणे, पण तो परमात्मा मी त्यांनी विसरणार नाही, मी परमात्म्याचीच आई या भूमिकेत गेल्या म्हणून संसार सोडून दिला आणि तुझ्याबरोबर त्यांनी या वृंदावनात त्यांनी आलो, तू बोलावलंस म्हणून आलो आणि आता तू पण सोडून गेला, तुला काहीच कसं वाटत नाही? का सोडून गेलास सांग, काय आमचं चुकलं ते सांग, निदान चूक तरी कळावी ना, का आम्हाला टाकून गेला म्हणून? गोपिकांना तोपर्यंत कळत नाही की आपल्याकडून काय चूक झालेली आहे, त्यांना हे माहीत नाही आपल्या पोटात सूक्ष्म अहंकार निर्माण झालाय म्हणून देव सोडून गेला, हे अजून कळत नाही, कळणार आहे पुढे, ते कळण्याच्याच दिशेनं चाललेले आहेत. आता एवढा छंद भगवंताचा लागला की फक्त कृष्णमयच होऊन राहिल्या, बाकी काहीच आठवत नव्हतं. कृष्ण परमात्म्याचं वेड लागलं महाराज, वेडच लागलं. कृष्ण 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 म्हणता म्हणता स्वतःच कृष्ण झाल्या, स्वतःच कृष्ण झाल्या आणि काय करू लागल्या माहिती आहे? तन्मनस्का तदासलापा तद्विचेष्टा तदात्मिका तद्गुणानैव गायंतो नात्मागाराने सस्मरो. भगवंताचं स्मरण करू लागल्या, त्याची गुणानुवाद गाऊ लागल्या, त्याची गुणानुवाद गाता गाता स्वतःला कृष्ण समजू लागल्या. एका गोपीनं दुसऱ्या गोपीला पकडलं, तिला जमिनीवर पाडलं आणि तिचं स्तनपान करायला सुरुवात केली आणि तिला म्हणते तू पुतना आहेस, मी कृष्ण आहे, तुला मारून टाकल्याशिवाय राहत नाही, पुतना वध. स्वतःला कृष्ण समजून कृष्णासारखी लीला करू लागली. एका गोपीनं त्यांनी महाराज दुसऱ्या गोपीला पकडलं आणि तिच्या डोक्यावरच पाय दिला आणि डोक्यावर पाय देऊन त्यांनी उभी राहिली आणि तिला म्हणते तू कालिया महासर्प आहेस, मी कृष्ण आहे, इथं थांबायचं नाही आमच्या वृंदावनात, चल चालता हो. एका गोपीनं आपली ओढणी आपल्या हातात घेतली आणि अशी उंच आकाशात धरली आणि उंच आकाशात धरून त्या ठिकाणी महाराज बाकीच्या गोपिकांना म्हणू लागली लवकर या, मी गोवर्धन धारण केलंय, माझ्या आश्रयाला या. ही गोपीची अवस्था झाली महाराज, हीच खरी अवस्था आहे. सगळ्या जगाला विसरून अवस्था तोंडानं बोलण्याची नसते, अवस्था काय त्यांनी पाठ करून सांगायची नसते, अवस्था ही प्रगट होणारी असते, ही सहजासहजी प्रगट होत नाही, ही दाखवण्याची पण नसते, हा त्यातला भाव आहे. ही एकांतिक साधना मी तुमच्या समोर सांगतोय, अशी अवस्था गोपिकांची झाली. एका गोपीनं दुसऱ्या गोपीला जवळ बोलावलं, तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि स्वतःच देहुडा चरण उभी राहिली आणि म्हणू लागली मी कृष्ण आहे, ही माझी राधा आहे, आता रास करायची आहे, चला आपण रास करूया. अशा अवस्थेत गोपिका गेल्या, या भगवंताचं चिंतन करता करता मूर्छित होऊ लागल्या, बेशुद्ध पडू लागल्या, पुन्हा शुद्धीवर येऊ लागल्या आणि शुद्धीवर येऊन पुन्हा कृष्ण कृष्ण म्हणू लागल्या. ही त्यांची अवस्थाच आहे, ही अवस्थेत पदार्पण करून गेल्या गोपिका, विभोर झाल्या. काय झालं असेल? एक विषय तो सकळांचा हरी, सर्वांचा एकच विषय झाला हरी. हरी वाचून दुसरं काहीच दिसत नव्हतं, हरी वाचून दुसरं काही सापडत नव्हतं. हरी 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 असा छंद मनाला लागला, लागला छंद मनाला, लागला छंद नित्य गोविंद गोविंद मनाला, लागला छंद. त्याचा परिणाम गोविंद गोविंद मना लागले छंद, मग गोविंद ते काया
भेद नाही देवा तया, देवातून त्यांच्यात अंतरच राहिलं नाही महाराज। आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, मग गोविंद ते काया, भेद नाही देवा तया। या स्थितीत निघून गेल्या, कृष्णमय झाल्या, अशी अवस्था गोपिकांच्या अंतकरणामध्ये प्रगट झाली। कृष्णा वाचून दुसरं काही आठवत नाही, पुन्हा पुन्हा मनापासून कृष्ण परमात्म्या बरोबर बोलू लागल्या। देवा तुला आमची काहीच काळजी वाटत नाही का रे, आम्ही या वनात आहोत, या श्वापदांनी आम्हाला वेढलेलं आहे, सगळीकडे श्वापद दिसत आहेत, रात्रीच्या या प्रसंगामध्ये आम्हाला सोडून त्याने निघून गेलास, बोललं पाहिजे ना देवा बरोबर। तुम्हाला माहिती आहे भगवती द्रौपदीचं वस्त्रहरण ज्या वेळेला होत होतं ना, सगळ्यांच्या समोर विनवण्या करून थकली आणि शेवटी दोन हात उंच केले आणि भगवंताचं स्मरण केलं। फक्त स्मरण केलं असं नाही, तर स्मरण करत करत भगवंताबरोबर बोलू लागली। आणि काय बोलू लागली, देवा अरे तुझी बहीण सगळ्या सभेच्या समोर आणली ना रे, तुला दिसत कसं नाही रे देवा, आता हे दुष्ट त्याने मला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करतायत, तू असा पाहतच राहशील का, असं म्हणून अट्टहास करून त्याने हाक मारायला सुरुवात केली। भगवंताला यावंच लागलं बोलली म्हणून, व्याकुळ होऊन त्याला हाक मारली तेव्हा भगवंताला यावं लागलं। आणि पुढची सगळी कथा आपल्याला माहिती आहे। गोपिका अशाच पद्धतीने व्याकुळ होऊन बोलू लागल्या, एवढ्या जंगलात सोडून दिलंस देवा, तुझ्याशिवाय हे कोण करू शकत, तूच असा कपटी आहेस की लळा लावतोस, लळा लावून आपलं करून घेतोस आणि भक्त आपला झाल्यानंतर त्याला अर्ध्यात सोडून देतोस, का सोडतोस रे, का सोडतोस सांग। आणि सांगू तुम्हाला का सोडतो, तो जवळ असल्यानंतर त्याचं जेवढं चिंतन होतं ना महाराज, त्याच्यापेक्षा हजार पटीनं जास्त त्याच्या विरहात चिंतन होतं, हा त्यातला भाव आहे। गोपिकांचं चिंतन त्यांनी महाराज अखंड विपुल स्वरूपात व्हावं म्हणून तर भगवान, खरं सांगू भगवान त्यांच्या जवळच आहे, भगवान त्यांच्या जवळच आहे, त्यांना पाहतोय कशा अंग टाकून देतात, कशा रडतात, कशा व्याकुळ होतात, कसा जीव कासावीस होतो। पाण्याच्या बाहेर काढलेली मासळी जशी त्यांनी प्राणाकरता फडफड 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 करते, असा गोपिकांचा प्राण व्याकुळ होऊ लागला आणि भगवंताकरता कासावीस होऊन रडू लागलं, देवा केव्हा भेटशील रे, तुझ्या भेटीकरता अंतकरण व्याकुळ झालं, हा प्राण सुद्धा निघून जात नाही, आता काय करू, अशी अवस्था गोपिकांची झाली। भगवंताला शोधण्याकरिता निघाल्या, माग लावू लागल्या, चंद्राच्या प्रकाशात माग लावतायत, माग लावत लावत त्यांनी जाऊ लागल्या आणि कळालं भगवान याच मार्गाने गेलेला आहे। त्याच्या पाऊल खुणा दिसल्या, ध्वज वज्रांकित असणारे त्यांनी चरणचिन्ह गोपिकांना दिसले, त्या चरणचिन्हांना पाहून जमिनीवर अंग टाकून गोपिका रडू लागल्या, देवा काय अपराध झाला रे, कसा अपराध झाला असेल, आता कुठे जाऊ, हे सांगू कोणाला, हा सगळ्यात मोठा प्रसंग आहे, कोणाच्या समोर सांगू, माझ्या अंतकणातला भाव कळेल तरी कोणाला। आणि पुन्हा संसारात जर त्यांनी जाऊ तर संसाराला कोणत्या तोंडानं त्यांनी स्वीकार, संसारातले लोक माझा स्वीकार करतील, मला घरी जायचं नाही, त्या घराचा संबंध मी सोडून दिला आणि तू सुद्धा मला सोडून निघून गेलास, का सोडून निघून गेलास, रडायला सुरुवात केली, नेत्रांमधून अश्रुधारा वाहू लागल्या। आणि खरं सांगू का, अंतकरणापासून भगवंताच्या प्राप्तीकरिता जर व्याकुळ होऊन रडत असाल तर नेत्रामधून येणाऱ्या अश्रुधारा, या अश्रुधारा अंतकरणातली सगळी किलमिस त्यांनी धुवून काढतात, आतून धुवून घेतात आणि डोळ्याच्या वाटेनं बाहेर टाकून देतात, हा त्यातला भाव आहे। म्हणून त्यांनी रडणं भगवंताकरता, अंतकरणापासून व्याकुळ होऊन रडणं हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त आहे महाराज। गोपिकांचं प्रायश्चित्त सुरू आहे, अहंकार झाला होता ना एवढा एवढा, त्या अहंकाराचं हे प्रायश्चित्त आहे, नेत्रांमधून वाहणारे अश्रू हे प्रायश्चित्त आहेत महाराज। तो अहंकार धुवून गेला, तो अहंकार राहिलाच नाही, ज्या अर्थी जमिनीवर अंग टाकू लागल्या, व्याकुळ झाल्या। आतापर्यंत समजत होत्या जगातल्या सगळ्या स्त्रियांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत आणि परमात्मा निघून गेल्यानंतर एवढ्या उंचावरून एवढ्या खाली आल्या आणि जाणीव झाली आपण तर काहीच नाहीत, भगवान कुठे आहे आपल्याजवळ, आपण आतापर्यंत स्वतःला फार श्रेष्ठ समजत होतो। 5 वर्षाचं पद मिळावं एखाद्याला, त्याला वाटतं मी काहीतरीच झालं, पण 5 वर्ष संपून गेल्यानंतर त्याला नंतर कोणी रामराम सुद्धा घालत नाही, का तर तो तिथून इथं आलेला असतो, मग रामराम घालायला सुद्धा पात्र राहत नाही, अशी अवस्था होते। असंच झालं गोपिकांचं, जगन्नियंता परमात्मा प्राप्त झाला, पण तो प्राप्त झाल्यावर अभिमान झाला, फुगीरपणा निर्माण झाला,
आणि फुगीरपणा निर्माण झाला म्हणून गेला आणि एवढ्या खाली आल्या की जाणीव झाली आता कुठे जावं, आता कुठल्याच राहिलो नाही, घरच्याही राहिलो नाही, देवाच्याही राहिलो नाही, आता जावं कुठे. ते चरणचिन्ह पाहून व्याकुळ होऊन रडू लागल्या. त्याच्या चरणांची माती कपाळाला लावू लागल्या. देवा काय अपराध घडला सांग. आणि ते शोधत शोधत पुढे जाऊ लागल्या. जात असताना दोघांचे चरणचिन्ह दिसले. दोघांचे कन्हैयाचे तर होतेच होते, पण त्याच्याबरोबर एका गोपीचे सुद्धा चरणचिन्ह दिसले. तिचे चरणचिन्ह पाहिल्याबरोबर त्यांनी ओळखला, अरे हा एकटा नाही गेला, याच्याबरोबर तर एक सुकुमार असणारी गोपिका सुद्धा गेलेली आहे. किती भाग्यवान असेल नाही ती, भगवान तिला आपल्याबरोबर अशा पद्धतीने घेऊन गेला. निश्चित तिला आपल्याबरोबर घेऊन गेला. तिच्यावर केवढं प्रेम करतोय, तिच्यावर भगवान जास्त प्रेम करतोय याचा विचार करून यांच्या अंतकरणात जळफळाट निर्माण होऊ लागला. तिथेही पुन्हा त्रास होऊ लागला. आपण ज्याच्यावर जास्त प्रेम करतो ना, त्यानं जर दुसऱ्यावर प्रेम केलं ना, तर तो ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याविषयीचा द्वेष आपल्या अंतकरणात निर्माण होतो. हा त्यातला भावच सरळ सरळ गोष्ट आहे. म्हणून त्या गोपीविषयीचा भाव यांच्या अंतकरणात निर्माण झाला आणि तिच्याविषयीची चर्चा सुरू झाली. असं करत करत, शोधाशोध करत करत पुढे निघाले. एक मोठा वृक्ष होता, त्या वृक्षावर वेली होत्या, त्या वेलीला फुलं होती. तिथं भगवंताचे चरणचिन्ह त्यांना दिसले. पण ते चरणचिन्ह दिसल्यानंतर मोठे विलक्षणत्व जाणवलं. काय जाणवलं? त्याची चौडे ताडणी फक्त टेकलेले दिसले, त्याच्या टाचा तिथे उचलल्या गेल्या असतील याची त्यांना जाणीव झाली. इथे भगवान उभा राहिला असेल, तो चवड्यांवर उभा राहिला असेल, त्यानं टाचा उंच केल्या असतील याची जाणीव गोपिकांना झाली. काय झालं असेल बरं? नेमकं तर्क लावला आणि तर्क लावून पाहू लागल्या. हा मग त्यांना कळालं की या झाडावर असणारी जी वेली आहे, त्या वेलीला आलेली जी फुलं आहेत, ती फुलं भगवंतानं स्वतःच्या हातानं तोडली असते. आणि ती फुलं तोडून त्या ठिकाणी त्यानं स्वतःच्या हातानं त्या गोपीच्या वेणीमध्ये गुंफले असतील. किती भाग्यवान आहे ती, की तिच्या वेणीमध्ये भगवंतानं फुलं स्वतःच्या हातानं गुंफली असतील. असं करत पुढे त्या ठिकाणी प्रवास सुरू झाला. आणि मग मात्र त्या ठिकाणी महाराज हा एक विलक्षण गोष्ट त्यांना पाहायला मिळाली. ज्या गोपीला भगवान बरोबर घेऊन गेले होते, ती गोपी सामान्य नाही, ती तर रासेश्वरी, ती तर भगवती राधाराणी आहे. ती सामान्य भाव स्वरूपा नाही, ती महाभाव स्वरूप आहे. ती करुणामय आहे, ती जगावर कृपा करणारी आहे. तिला कळालं भगवंताच्या बरोबर जाताना की सगळ्या गोपिकांना सोडून भगवान मला बरोबर घेऊन आलेले आहेत. त्या गोपिकांची काय अवस्था झाली असेल, का बरं सोडलं गोपिकांना भगवंतानं, याची पण तिला जाणीव आहे. ती सामान्य नाही, भगवान तिच्याशिवाय काहीच नाही महाराज. असं आहे, तो जर तन असेल तर ती प्राण आहे, ही त्यांचं एवढी एकरूपता आहे महाराज. राधाराणी चंदा चकोर है बिहारी, राधाराणी तन है तो प्राण है बिहारी, राधाराणी माखण तो मिश्री बिहारी, एवढी एकरूपता दोघांची आहे. मग मला तुम्ही सांगा, त्याच्या अंतकरणातला भाव तिला कळाला नसेल का? तिला कळाला, तिला जाणीव झाली की खऱ्या अर्थानं गोपिकांना यानं टाकून दिलेलं आहे, हे त्यांना सोडून दिलेलं आहे. त्या गोपिका रडत असतील, व्याकुळ होत असतील, पण त्यांना काय चूक झाली हे कळत नाही. मग त्यांना कळून दिलं पाहिजे की काय केलं म्हणजे परमात्मा भेटेल, त्यांना खरी भावस्थिती त्यांना दिसली पाहिजे. म्हणून राधाराणीनं कृपा केली महाराज. कोणी काय म्हणत असेल, पण मला तसं म्हणावं असं वाटत नाही. भागवत तर असंच लिहिलंय की तिलाही अभिमान झाला. भगवंतानं तिच्या वेणीमध्ये फुलं गुंफली, बऱ्याच दूरपर्यंत गेले. आणि गेल्यानंतर ती म्हणू लागली, देवा आता आपण फार दूर आलो रे जंगलात, मला आता चालवलं जात नाही, याच्या पुढे चालणं मला शक्य होत नाही. तू असं कर, मला जरा खांद्यावर घे आणि मग चाल. कारण वेणीत फुलं गुंफल्यानंतर तिच्याही मनामध्ये भाव तयार झाला, बघा ना एवढ्या सगळ्या गोपिकांना सोडून दिलं, मला एकटीलाच घेऊन आला. आणि मला एकटीला घेऊन त्या ठिकाणी इथे अशा पद्धतीनं त्यांनी माझी शुश्रूषा करतोय, मला खांद्यावर घेण्याची पण तयारी आहे, असं तिच्या अंतकरणात वाटू लागलं. ती झाली मानवती, मान. आणि गोपिकांच्या अंतकरणात निर्माण झाला होता अभिमान. परमार्थामध्ये मान चालतो, पण अभिमान चालत नाही. माऊलींच्या पालखी सोहळ्याला ठराविक बैलांचा मान आहे, माऊलींच्या पालखी सोहळ्याला घोड्याचा मान आहे,
माऊलींच्या पालखी सोहळ्याला चोपदाराचा मान आहे, तिथे मान चालतो, परमार्थात अभिमान चालत नाही, मानवती झाली. हा, पण भगवंतानं आणि राधाराणीने मिळून लीला करायचं ठरवलं आणि लीला केली महाराज. भगवंतानं तिला खांद्यापर्यंत घेतलेलं आहे उचलून, हा, आणि खांद्यापर्यंत घेऊन भगवान गुप्त झाला. हा, रपकन जमिनीवर पडली आणि रडू लागली. भगवान तिलाही सोडून निघून झाला, गुप्त झाला. आता गोपिका रडत रडत त्यांनी भगवंताचा शोध घेत घेत माग लावीत लावीत तिथपर्यंत आल्या जिथे ती गोपी बसली आहे. पण या गोपिकांनी तिची दिव्य असणारी अवस्था पाहिली. ती अवस्था अशी होती, ती व्याकुळ होऊन त्या गोपिकांना पाहून म्हणत होती, आधी तर भगवंताबरोबर बोलत होती, जीवाची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचोनी केशवा आणून आवडे. आणि मग म्हणते, जीवे आणू सरली ये अजूनही का नाही. आणि या गोपिकांना म्हणते, वेगळी आणावा तो सये प्राणू माझा, तो माझा प्राण आहे, त्याला लवकरात लवकर तुम्ही माझ्या समोर घेऊन या, माझं जगणं असह्य झालंय. चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी, चंदन शीतल असतं पण मला चंदनाची चोळी जरी त्या ठिकाणी परिधान करायला दिली तरी त्या चंदनाच्या चोळीनं सुद्धा माझं अंग पोळत आहे असं त्या ठिकाणी माझं अंतकरण व्याकुळ झालेलं आहे. मला तो कान्हो वनमाळे वेगे भेटवा का, गणू गणुवाज गुण गुणा, वारावाहे ऋण जुना, भवतार कुहा काना वेगे भेटवा का. तो परमात्मा मला लवकरात लवकर भेटून द्या, त्याचं दर्शन मला प्राप्त करून द्या असं म्हणून ती गोपी या गोपिकांच्या समोर मूर्छित होऊ लागली. आणि तिची ती अवस्था पाहून गोपिकांच्या अंतकरणातला अभिमान निवृत्त झाला की भगवंताच्या प्रेमाची खरी अवस्था तर अशी आहे की जी त्यांनी जगूच शकत नाही परमात्मे वाचून, अशा स्थितीमध्ये त्यांनी ती गोपी गेलेली आहे. तुकोबर आहे तीच अवस्था सांगत असतील कदाचित, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे. मासोळी जशी त्यांनी पाण्याहून बाहेर काढल्यानंतर कासावीस होते तशी तिची अवस्था अशा पद्धतीने होती आहे हे गोपिकांना कळालं. आणि आता मात्र तिची सांत्वना, हा, गोपी एकमेकीची सांत्वना करतायत, रडू नका, आपण भगवंताच्या शोधार्थ जाऊया. मग कुठे जायचं? अजून जंगलात किती आतमध्ये जायचं? हा, जेवढं जेवढं आपण आत जाऊ तेवढा तेवढा तो लपत राहील. मग आता आपण परत एकदा यमुनेच्या काठावर जाऊ आणि यमुनेच्या काठावर जाऊन सर्व मिळून एकाच वेळेला भगवंताला हक्क मारू असं म्हणायला सुरुवात केली. 19 युथामधील गोपिका होत्या आणि त्या एकाएका गोपीनं आपल्या अंतकरणातली एक एक भावना प्रगट केली. त्याचे 19 श्लोक आहेत महाराज आणि एवढे श्लोक मिळून त्यांनी गोपीगीत झालेलं आहे. हा त्यातला भाव आहे. हजारो गोपिका एकत्र आलेल्या आहेत. या सगळ्याची सगळ्या यमुनेच्या काठावर परत आल्या. पुनःपुलीन मागत्य कालिंद्या कृष्ण भावना समवेता जगकृष्ण तदागमन कांक्षिता. त्याच्या आगमनाची आकांक्षा अंतकरणात ठेवून भगवंताचा त्या ठिकाणी महाराज अट्टहासानं धावा करू लागल्या. त्याला म्हणू लागल्या, हे कान्हया, हे जगजेठी, कुठे गेलास रे? एकदा दर्शन दे ना, तुझ्या दर्शनाची गरज आहे. साधू संत वर्णन करून सांगतात, कान्हया रे जगजेठी, कान्हया रे जगजेठी, कान्हया Yeah.
कान है यारे जग जेठी देई भेटी एक वेळा काय मोकलीले वणी सावजांनी वेढिले पुढे फार गोड वर्णन करतात येथवरी होता संग आतापर्यंत तुझी संगती होती रे देवा पण अंगे अंग लपविले एकाएकी स्थळी सोडून निघून गेलास का निघून गेला इथे उत्तर मिळालं तू का म्हणे पाहिले मागे आणि एवढ्या वेगळ्या अंतराला कळाला अभिमान झाला आणि म्हणून त्यांनी भगवान निघून गेला मग खऱ्या अर्थानं जाणीव झाली आपल्या चुकीची आणि मग व्याकुळ होऊन त्यांनी अशा पद्धतीने रडू लागल्या भगवंताला हाका मारू लागला देवा केव्हा भेटशील रे तुझ्या वाचून त्यांनी करमत नाही हे मन कुठे लागत नाही हे मन वेडे रमत नाही मन वेडे रमत नाही वेडे रमत मज कृष्ण भेट बाबाए मज कृष्ण भेट बाबाए मन वेडे रमत चिनाई मन वेडे रमत चिनाई कृष्ण भेट बाबाए कृष्ण भेट बाबाए मन वे रमत जनाई मन वे रमत जनाई मज कृष्ण भेट बाबाए मज कृष्ण भेट बाबाए मन वेडे रमत चिनाई मन वेडे रमत चिनाई ज्या वेळेला खरंच मन रमणार नाही ना त्यावेळेला हे म्हणल्यानंतर त्याच्यात रस येईल आता जे आपण म्हणतो आहोत तुमचं कसं असेल मला माहीत नाही पण माझं म्हणणं मात्र कोरडं कोरडंच आहे कोरडंच आहे कोरडं म्हणण्यात काय अर्थ आहे महाराज त्याच्यात रस असला पाहिजे आणि त्या रसानं भरून त्यांनी म्हटलं पाहिजे खरोखर मनाला करमूच नाही मनाला दुसरं काहीच गोड लागू नये महाराज काहीच आवडू नये मन कशात गुंतूच नाही मन कुठे त्यांनी लागूच नाही फक्त भगवंताचंच चिंतन मनामध्ये अखंड चालू राहावं असं जर घडत असेल तर या म्हणण्याला सार्थकत्व येईल हा त्यातला भाव आहे गोपिकांचं मन लागतच नव्हतं महाराज गोपिका हरवल्या होत्या गोपिका विसरल्या होत्या गोपिकांच्या चित्ताला दुसरा काहीच विषय राहिला नव्हता एकच विषय परमात्मा चित्ताचा झाला होता आणि आता परमात्मा जर भेटला नाही तर प्राण निघून जातील असं त्यांना वाटत होतं या स्थितीत जाऊन देवाबरोबर बोलत होत्या देवाला हाका मारत होत्या सगळ्या मिळून भगवंताबरोबर बोलू लागल्या आता आपण श्री गोपीगीत म्हणणार आहोत आधी म्हणून घेऊया आणि मग एका श्लोकाचा सरळ अर्थ पाहूया जो आजपर्यंत कोणत्याच कथेत आपण पाहिला नाही आपण फक्त सरळच सांगून गेलो पण एका श्लोकाचा त्यांनी अर्थ आपण पाहण्याचा कधी प्रयत्नच केला नाही वेळ कमी आहे असं करून करून ते सगळं असंच राहून गेलं म्हणून आता प्रत्येक श्लोकाचा अर्थ त्यांनी मी तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहे तो आपण सर्वांनी ऐकायचा आहे आधी आपण गोपीगीत म्हणायचंय हरी हे तन्मनस्का तदास्लापा तदविचेष्टा तदात्मिका तद्गुणा नैव गायंतो नात्मा गाराणि सस्मरु पुनःपुलिनमागत्य कालिंद्या कृष्ण भावना समवेता जगकृष्ण तदागमन कांक्षिता गोप्य उचुः हे जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इन्दिरा शश्वदति दैतदुर्मया दिशुता स्वैधृता सव स्वामि
मनसारिदो विश्वरूपदये सखबुदेवा सार्वतांकुले विरचिता भयं वृष्णिधूर्यते चरणमेयुषा संस्कृते भया करसरोहं काककामदं शिरसि देहिन श्रीकरग्रहम् व्रज जनार्दिहं वीरयोषिता निज जनस्मय ध्वंसनस्मित भज सखे भव पिङ्करीशनम् सारदर्शय प्रणतदेहिना दर्शनम् तृणचरायुगम् श्रीनिकेतनम् फणिपरायुजम् ते कदाभुजम् गुणभुजेषुण कुन्दिरक्षयम् मधुरया गिरा वल्गुवाजया बुधमनोजया पुष्करेक्षण विधिकरीरिवा वीरमुह्यते प्रदर्शे गुणा प्यायस्वना तव कथारुदम् तदजीवनम् कविभिरीडितम् कल्मषामहम् श्रवणमङ्गलम् श्रीमदासदम् संविदो यादेषागणो मना शोभयन्ति चलसि प्रजा चारयन् पशु नलिन सुन्दरम् नाथते पदम् शिलतुनाङ्कुरै सीरकीर्तिनां कलिलताम्बण कान्तगच्छति दिनपरिषये नीलकुन्तलये वनगृहाणम् विव्ररावम् वनरजस्मरम् दर्शयन् मनसि न स्मरम् वीरयच्छसि प्रणतकामनम् मर्मदार्जितम् धरणिमण्डनम् प्रेयमापदी तरणपङ्कजम् कृपयादिनम् सुरभवरदनम् शोकनाशनम् सरितवेणुना सुरकुण्डितम् वितररागवे सारणमुणा वितरवीरण स्नेहरावृतम् अटति अनुभवा निकारणम् कुटिर्युगायते त्वामपरतता कुटिलकुन्तलम् श्रीमुखम् च ते जडवदीक्षता भस्मकृत्कृशाम् प्रतिसुता त्वया धातुवाचवा हरिविलम्यते यच्छुतागता कतिविलष्टवो गीतमोहिता कतवयोषिता तस्य जनिषे रहसि संविदा रक्षयोदय
आननम प्रेम भीषणम बृहदरहस्यो विश्रामते मोरते गुहा मुह्यते मन प्रज मनोदसा व्यक्तिरंगते दुर्नहंचलम विश्वमंगलम त्यजमनाचन स्वस्तुहर्मणा स्वजन रद्रुजा यन्निसूदन यत्ते सुजात चरणां गुरु हमस्तनेषु भीताशने प्रियदधि महि कर्कशेषु ते नाटवे मटसि तद्व्यत तेन किंस्वित् कुरुपादिभिर्भ्रमति धीरभवदायुषां नाः अशा पद्धतीनं या श्रीमद भागवतामध्ये श्री व्यासदेवजी महाराजांनी गोपिकांचं म्हणणं आपल्या सर्वांच्या समोर स्पष्ट केलेलं आहे. गोपिका व्याकुळ होऊन भगवंताबरोबर बोलत होत्या आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, आता भगवान त्यांच्या समोर नाही, त्यांना दिसत नाही, आहे पण त्यांना दिसत नाही, तो दिसत नाही तरी गोपिका बोलत होत्या. तुमच्याकडं सोपं करून सांगतोय, तुम्ही या बोलण्याला गप्पा मारणं समजू नका. मी जरी तुमच्याबरोबर गप्पा मारल्यासारखा बोलतोय तरी या बोलण्याला गप्पा मारणं समजू नका. मी एकही गोष्ट अवांतर तुमच्या समोर बोलत नाही, मी मुद्द्याचीच गोष्ट बोलतोय आणि तुमच्या पोटात उतरून तुम्ही ती घरी जाऊन साधना करण्यायोग्य गोष्ट बोलतोय. हे फार महत्त्वाचं आहे. आतापर्यंत जेवढे जेवढे मुद्दे या कथेमधून उपस्थित झाले ते सगळे मुद्दे साधना करण्याचेच मुद्दे आहेत. इथं आत्मसात करायचं आणि घरी जाऊन आचरणात आणायचं हा त्यातला भाव आहे. म्हणून सगळ्यांनी फक्त ऐकायचं आहे असं नाही, सगळ्यांनी ते पोटात उतरवायचं आहे. ते पोटात उतरवण्याचीच गरज आहे. बघा ना, इथे चित्र डोळ्यासमोर स्पष्ट दिसत आहे की गोपिका भगवंताबरोबर बोलतायत पण भगवान समोर दिसत नाही. मग समोर न दिसता सुद्धा बोलता येतं हे शिकण्यासारखं आहे की नाही? मग गोपिका जर भगवान समोर दिसत नसतानाही बोलत होत्या, आपण भगवान समोर दिसत नसताना बोलू शकत नाहीत का? सरळ गोष्ट आहे. एखाद्याच्या मनात विकल्प निर्माण होईल, कुठे देव दिसतोय, पण कसं काय आम्ही बोलावं, तू आम्हाला सांगतोय देवाबरोबर बोलावं लागतं, आम्ही कसं काय बोला. उदाहरण आहे प्रत्यक्ष गोपिकांचं. गोपिका भगवंताबरोबर बोलतात पण भगवान त्यांना दिसत नाही. मग दिसत नाही म्हणजे ऐकत नाही असं समजू नका. तो जरी त्यांना दिसत नसला तरी त्यांच्या अंतकरणातला प्रत्येक भाव त्याच्यासमोर प्रगट होतोय. तो प्रत्येक भावनेला जाणतोय आणि तो जाणतोय हा भावच पोटात ठेवून गोपिका बोलत होत्या, त्याला सांगत होत्या. काय सांगत होत्या ते लक्षपूर्वक ऐका. जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्र हे दैत दृश्यताम दीक्षुतावका स्त्वयि धृता सव स्वाम विचिन्वते. गोपिका म्हणू लागल्या, विरहामध्ये व्याकुळ होऊन गोपिका गाऊ लागल्या गीत. गीत गायलं जातं ते अंतकरणातल्या भावना प्रगट करण्याकरता. हे जे श्रीमद भागवत आहे ना, याला चार प्रकारानं पाहिलं जातं. हे भागवत त्या ठिकाणी घटनात्मक आहे, हे भागवत त्या ठिकाणी उपदेशात्मक आहे, हे भागवत गीतात्मक आहे, असं अनेक प्रकारानं भागवताचं वर्णन करून सांगितलं जातं. त्याच्यापैकी हे गीत आहे. गीताच्या माध्यमातून स्वतःच्या अंतकरणातल्या भावना प्रगट करता येतात. म्हणून एखादं गाणं जर आपल्या आवडीचं लागलं, आपण म्हणतो हे माझ्या आवडीचं गाणं आहे, बरं का बरं आवडीचं म्हणतो त्याला, कारण याच्या अंतकरणातल्या भावना त्या गीताच्या शब्दांमधून प्रगट होतात. म्हणून तसं आपण आपल्याकडे कल्पकता नाही, आपल्याकडे काव्यशक्ती नाही, आपण काही रचना करू शकत नाहीत. जरी आपण रचना करू शकत नसलो तरी ही रचनाच आहे ना. ही रचना जर म्हणत राहिलं तर त्या माध्यमातून तुमच्याच भावना प्रगट होतील. भावना प्रगट करण्याचं साधन आहे गीत, भावना भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं साधन आहे गीत. म्हणून गीत गायलं पाहिजे.
तुकोबारांनी ते आवर्जून सांगितलं भावे गावे गीत आणि शुद्ध करून या चित्त. भावयुक्त अंतकरणानं भगवंताचं गीत गायलं पाहिजे आणि त्या गीतामधून भगवंताला आळवलं पाहिजे, त्याची आळवणी केली पाहिजे. गोपिका भगवंताला व्याकुळ होऊन बोलवण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्यावर संवाद करतायत, देवा प्यारे तुम्हारे जन्म के कारण वैकुंठ आदि लोगों से भी व्रज की महिमा बढ़ गई है. देवा तुझ्या जन्मामुळे या व्रजभूमीची महती एवढी वाढली आहे की ती वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ झालेली आहे. वैकुंठाला जेवढं महत्व नाही त्याच्यापेक्षा जास्त महत्व या व्रजभूमीला आलेलं आहे. त्याच्यामुळे तर सौंदर्य और मृदुलता की देवी लक्ष्मीजी अपना निवासस्थान वैकुंठ छोडकर हा नित्य निरंतर निवास करणे लगी आहे. म्हणून तर वैकुंठात राहणारी भगवती लक्ष्मी ती वैकुंठाला सोडून या भूमंडलावर राहण्याकरिता आलेली आहे. इंदिरा इंदिरा नाव ऐकलं ना सगळ्यांनी, ती गांधी नाही बरं. इंदिरा शब्दाचा अर्थ होतो लक्ष्मी. तिचं नाव ठेवलं असेल लक्ष्मीवरून, पण इंदिरा शब्दाचा अर्थ होतो लक्ष्मी. म्हणून भगवान तू जेव्हापासून या भूमंडलावर आलास तेव्हापासून या व्रजभूमीचं महत्व वाढलं आणि प्रत्यक्ष लक्ष्मी या भूमंडलावर वास्तव्य करू लागली. आणि फक्त वास्तव्य करते असं नाही तर सेवा करू लागली, हा त्यातला भाव आहे. इसकी सेवा करणे लगी आहे, पृथ्वीची सेवा करते आहे. परंतु प्रियतम देखो तुम्हारी गोपिया जिन्होंने तुम्हारे चरणों में ही अपने प्राण समर्पित कर रखे है वन वन में भटक कर तुम्हें ढूंढ रही है. पण बघ ना ती लक्ष्मी तुझी सेवा करण्याकरिता इथे आलेली आहे, या व्रजभूमीची सेवा करण्याकरिता आलेली आहे. आणि तरी सुद्धा तुझ्या प्रिय असणाऱ्या गोपिका तुझ्या विरहामध्ये वनावनात भटकून तुला शोधत आहेत, हे तुला तरी कसं बरं वाटत रे. गोपिकांचं एवढं प्रेम तुझ्यावरती आहे, तुला शोधण्याचा प्रयत्न करतात आणि तू त्यांना सापडत नाही, तुला कसं बरं वाटतं सांग देवा. असं म्हणत पुढे म्हणू लागल्या, शरद उदाशये साधुजात सत सरसिजोदर श्री मुषादृषा सुरथनाथ ते शुल्क दासिका वरध निघणतो नेह किम वध. हमारे प्रेमपूर्ण हृदय के स्वामी, आमच्या प्रेमपूर्ण हृदयाच्या मालका असा आहे, हम तुम्हारे बिना मोल की दासी है. लोक एकमेकाचं दास्य करतात पण त्याच्यातून पगाराची अपेक्षा असते. देवा आम्ही तुझ्या दासी आहोत पण बिना मोलकी, पगाराची अपेक्षा नाही. तुझ्याकडून काही मागायचं नाही, तुझ्याकडून काही घ्यायचं नाही, तुझ्याकडून काही अपेक्षा नाही. अपेक्षा रहित होऊन तुझं दास्य करतो आहोत, बिना मोलकी दासी आहे, हा त्यातला भाव आहे. हम तुम्हारी बिना मोलकी दासी आहे. तुम शरदकालीन जलाशय में सुंदर से सुंदर रस सीज की कर्णिका के सौंदर्य को चुराने वाले नेत्रों से हमें घायल कर चुके हो. तू त्या ठिकाणी तुझ्या विलक्षण असणाऱ्या दिव्य नेत्रांच्या कटाक्षानं आमच्याकडे पाहून आम्हाला घायल करून टाकलेला आहेस. आता आमच्या चित्तात दुसरं काहीच आठवत नाही, फक्त तूच आठवतोयस. एखाद्या मांजरीला दोन उंदरं दिसावेत एका वेळेला आणि मांजरीनं धावत धावत जाऊन एका उंदराला फटका मारावा, तो फटका मारल्यानंतर उंदीर जाग्यावरच थांबतो आणि ती मांजर त्याला सोडून देते आणि दुसऱ्या उंदराच्या मागे फिरते. का बरं असं होत असेल? त्या मारलेल्या उंदराकडे का पाहत नाही? तिला माहिती आहे माझा फटका बसलाय, माझा पंजा त्याने बसलाय, मांजरीच्या पंजातच ताकद आहे उंदराला घायल करून टाकण्याची. तसं या भगवंताच्या दृष्टिक्षेपातच ताकद आहे भक्तांना घायल करून टाकण्याची. तू आमच्याकडे तुझ्या दृष्टिक्षेपानं पाहिलंय आणि तू आमच्याकडे पाहिल्याबरोबर आम्ही तुझ्यात स्वतःला सोडून दिलेलं आहे, आम्ही घायल झालेलो आहोत, आम्हाला आता बाकीचं काही आठवत नाही. हमारे मनोरथ पूर्ण करणे वाले प्राणेश्वर क्या नेत्रों से मारणा वध नाही आहे. देवा शस्त्रानं मारल्यानंतरच वध होऊ शकतो का रे? डोळ्यांनी मारल्यानंतर वध होऊ शकत नाही काय? तुझ्या नेत्र कटाक्षांनी तू आमच्याकडे पाहून आमचे प्राण हरून घेतलेस आणि आमचा वध अशा पद्धतीने करून टाकलास. तुझ्या नेत्रांनीच आमचा वध झालाय, म्हणून नेत्राच्या कटाक्षांनी पाहून वध होऊ शकत नाही का? म्हणून तू आमचा वध केलेला आहेस, आमच्यातला जीवपणा संपून टाकलेला आहेस, आमच्यातला सगळा संसार जाळून टाकलेला आहेस तुझ्या एका कटाक्षानं.
तुझ्या एका पाहण्यानं संपूर्ण संसाराची दाना दिन करून टाकली. तू हा वध नाही काय, पण तू आमचा त्यांनी वध केलेला आहेस. केवळ आश्रो से हत्या करणं ही वध आहे. फक्त आश्रांनीच हत्या केल्यानंतर वध होतो, नेत्रांनी होऊ शकत नाही का? म्हणून हे कन्हैया, तू तुझ्या नेत्र कटाक्षांनी आमचा वध केलेला आहेस. गोपिका धडाडीनं भगवंताविषयी भगवंताबरोबर बोलत आहेत. हे फक्त गोपिकाच बोलू शकतात, कारण त्यांनी भगवंताकरिता सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. सर्वस्व टाकून भगवंताकरिता विभोर झालेले आहेत म्हणून तर बोलतात. पुढे म्हणतात, विषजलाप्ययाद व्याल राक्षसाद वर्ष मारुताद वैद्युतानलाद वृषभयात्मजाद विश्वतो भयाद वृषभते वयम रक्षितामुहु. पुरुष शिरोमणे, यमुना जी की विषैले जल से होने वाली मृत्यु, आजगर के रूप में खाने वाले आघासुर, इंद्र की वर्षा, आंधी, बिजली, दावानल, वृषभासुर और व्योमासुर आदि से एवं भिन्न भिन्न अवसरों पर सब प्रकार के भयों से तुमने बार बार हम लोगों की रक्षा की है. देवा, आजपर्यंत आम्हाला सांभाळण्याकरिता तू अनेक वेळेला धावून आलास. कालिया महासर्प यमुनेच्या डोहात आला, जल विषारी झालं, त्या विषारी जलापासून आम्हाला सांभाळण्याकरिता तू स्वतः डोहात उडी मारलीस आणि कालिया महासर्पाला त्यांनी वृंदावनातून हकलून दिलंस. यानंतर आघासूर नावाचा मोठा आजगर आला, तो आजगर गोपाळांना गिळू लागला, त्या आजगराच्या तावडीतून त्यांनी स्वतःच तू आम्हाला सोडवलंस. गोपाळांना त्यांनी सोडवण्याकरिता आलास. तू प्रत्येक वेळेला आमचा सहाय्यता करणारा झालास, प्रत्येक वेळेला आम्हाला सांभाळण्याकरिता आलास. इंद्रानं त्यांनी भयंकर पाण्याचा वर्षाव केला आणि त्यावेळेला स्वतः गोवर्धन धारण करून तू आम्हाला सर्वांना सांभाळलंस. देवा, आम्हाला सांभाळण्याकरिता आलास. मोठी मोठं वादळ निर्माण झालं, विजा त्यांनी चमकू लागल्या आणि या भयंकर परिस्थितीमध्ये सुद्धा तू आम्हाला सांभाळण्याकरिता आलास. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की एवढ्या कठीण प्रसंगात सोडवण्याकरिता आला आणि आता आम्ही व्याकुळ झालो तर आम्हाला सोडून निघून गेलास. का निघून गेलास सांग, कुठे गेलास सांग, त्यावेळेला कसा सांभाळण्याकरिता धावून आला आणि आताच कुठे लपून बसलास सांग. हा गोपिकांच्या अंतकरणातला भाव आहे. गोपिका भगवंताबरोबर बोलू लागल्या. वृषभासुर, व्योमासुर आणि अनेक त्याडकिनी दैत्यांनी आमच्यावर आघात करण्याचा प्रयत्न केला, पण या सगळ्या आघातांमधून वेळोवेळी तू आम्हाला सांभाळण्याकरिता धावून आलास. देवा, मग आता आम्ही व्याकुळ होऊन तुला हक्का मारतो आहोत, का आमच्या समोर प्रगट होत नाही सांग. नखलु गोपिका नंदनो भवान अखिल देही नाम अंतरात्मदृक विखनसार्थितो विश्वगुप्तये सखवुदेवान सात्वताम कुले. गोपिका बोलतायत, तुम केवळ यशोदा नंदन ही नाही हो. देवा, तू फक्त यशोदेचा मुलगा आहेस असं समजू नकोस. मग समस्त शरीरधारी हो के हृदय में रहने वाले उनके साक्षी हो अंतर्यामी हो. जेवढे देहधारी जीव आहेत ना, या सगळ्या देहधारी जीवांच्या अंतर्मनामध्ये तू राहतोस. तू सर्वांचा आत्मा आहेस आणि सर्वांच्या प्रत्येक क्रियेचा तू साक्षी आहेस. म्हणून सर्व क्रिया तू साक्षीभावानं सर्वांच्या पाहतो आहेस. तुला सर्व काही कळत आहे, तुझ्यापासून काहीच लपलं जात नाही. आता आमच्या पोटामध्ये निर्माण होणारी ही व्याकुळता तुला कळत नाही का? तुला दिसत नाही का प्रगट होत नाही सांग. सखे, ब्रह्माजी की प्रार्थना से विश्व को रक्षा विश्व की रक्षा करने के लिए तुम यदवंश में अवतीर्ण हुए हो. ब्रह्मदेवानं केलेली प्रार्थना पाहून या विश्वाचं संरक्षण करण्याकरिता आणि तू त्यांनी या व्रजमंडलामध्ये यदवंशात त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झालेला आहेस हे आम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे. विरचिता भयम वृष्णिधुर्यते चरणमेयुषाम संस्मृतेर भयाद करसुरोरुहम कांतकामदम शिरसिदेहिन श्रीकरग्रहम. अपने प्रेमियों को अभिलाषा पूर्ण करने वालों में अग्रगण्य यदवंश शिरोमणे. आपल्या प्रेमी लोकांच्या अंतकरणामध्ये बेटीची अभिलाषा निर्माण करणाऱ्या हे यदवंशाच्या शिरोमणी भगवंता. जो लोग जन्म मृत्यूरूपी संसार के चक्कर में डर कर तुम्हारे चरणों के शरण ग्रहण कर लेते हैं, उन्हें तुम्हारे कर कमल अपनी छत्र छाया में लेकर अभय कर देते हैं. जे लोक जन्म मरणाच्या परंपरेला घाबरून
तुझ्या चरणांचा आश्रय घेतात, तुझे जे करकमल आहेत म्हणजे तुझे जे हात आहेत ते त्यांना अभयदान देऊन आणि त्यांनी आश्वस्त करतायत, त्यांना त्यांनी सांभाळतायत, असा असणार तू आहेस हमारे प्रियतम। सबको लालसा अभिलाषाओं को पूर्ण करने वाला दही वही कर कमल जिससे तुमने लक्ष्मी जी का हाथ पकड़ा है हमारे सिर पर रख दो। सगळ्यांच्याच अंतकरणातली अभिलाषा पूर्ण करणाऱ्या हे भगवंता, ज्या हातानं तू लक्ष्मीला आपल्या हाती धरलेला आहे त्याच हातानं तू आमच्या मस्तकावर हात ठेवून आम्हाला अभय वरदान देऊन टाक, असं गोपिका भगवंताच्या समोर बोलू लागल्या, भगवंताला अशा पद्धतीनं आळवू लागल्या। व्रज जनार्तिहन वीर योषिताम निज जनस्मय ध्वंस नस्मित भज सखे भव किंकरिस्मनो जलरुहाननम चारुदर्शय। व्रजवासियों के दुख दूर करने वाले वीर शिरोमणी श्याम सुंदर, व्रजवासी लोकांचं दुःख निवृत्त करणाऱ्या हे वीरांच्या शिरोमणी असणाऱ्या श्यामसुंदरात तुम्हारी मंद मंद मुस्कान की एक उज्ज्वल रेखा आहे, तुम्हारे प्रेमीजनों के सारे मानपद को चूर चूर कर देने के लिए पर्याप्त है। देवा तुझं एक स्मित हास्यच तुझ्या भक्तांच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेला अभिमान त्याला चूर चूर करून टाकण्याकरिता समर्थ आहे, म्हणून तू प्रगट व्हावं आणि प्रगट होऊन फक्त आमच्याकडं स्मित हास्य करून पहावं, एवढं जरी झालं तरी पण आम्हाला समाधान प्राप्त होईल याच्याकरिता व्याकुळ होऊन भगवंताच्या समोर याचना करत आहेत। हमारे प्यारे सखा हमसे रुठो मत, देवा माझ्यावर रुसून गोरे। गोड संवाद आहे ना, देवाला सांगतायत रुसू नको, आमच्यावर रुसू नकोस देवा। तू जर रुसला मग कोणाच्या समोर सांगावं, तू जर रुसलास मग कोणाच्या समोर अंतकरणातल्या भावना प्रकट कराव्यात। देवा रुसू नकोस, रुठो मत, प्रेम करो, तू प्रेम कर, हम तो तुम्हारी दासी है, तुम्हारे चरणों पर न्योछावर है, आम्ही तर तुझ्या दासी आहोत, तुझ्या चरणावर स्वतःला समर्पित आम्ही करून टाकलेलं आहे। अब हम आबलाओं को अपना वह परम सुंदर सावला मुख कमल दिखलाओ। आम्ही आबला आहोत आणि आम्हाला तुझं ते अतिशय सुंदर असणारं सावळं मुखकमल प्रत्यक्ष प्रगट करून आम्हाला दाखव, हा भाव गोपी भगवंताच्या समोर प्रगट करत आहेत। प्रणत देही नाम पापकर्षणम तृणचुराचराणुगम श्रीनिकेतनम फणिफनार्पितम ते पदाम्बुजम कृणुकुचेशुन कृंदिरक्षयम। तुम्हारे चरण कमल शरणागत प्राणियों के सारे पापों को नष्ट कर देते हैं। भगवंता तुझे चरण कमल जे जे जीव तुला शरण येतात त्या शरण आलेल्या सगळ्या जीवांच्या पापाचा नाश करणारे आहेत। भगवंताच्या चरणांच्या स्मरणानंच सगळ्या पापांचा नाश होतो, म्हणून तुझे चरण कमल त्यांनी पाप घालवणारे आहेत, असं भगवंताच्या चरणांचा महिमा गाऊ लागल्या। वे समस्त सौंदर्य माधुर्य की खान आहे, तुझे चरण जगातील सर्वात त्यांनी सौंदर्य आणि माधुर्याची खान आहे, और स्वयं लक्ष्मी जी उनकी सेवा करती रहती है, म्हणून तर स्वतः भगवती लक्ष्मी तुझ्या चरणांची सदैव सेवा करत राहते। तुम उन्ही चरणों से हमारे बछड़ों के पीछे पीछे चलते हो और हमारे लिए उन्हें साप के फनों पर रखने में भी संकोच नहीं करते हो। देवा लक्ष्मी ज्या चरणांची सेवा करते तेच चरण तू त्यांनी घेऊन आमच्या वासरांच्या मागे फिरतोस, वासरे पुढे चालतात आणि त्या कोमल चरणांना घेऊन तू वासरांच्या मागे चालायला सुरुवात करतोस। व्रजवासी लोकांचं संरक्षण व्हावं म्हणून तू हेच चरण कालिया महासर्पाच्या फणावर सुद्धा ठेवलेस आणि त्याच्या फणांवर त्यांनी तांडवगती मुंडन परनाचत गिरीधारी त्याच्या फणांवर तू नाचू लागलास। तुझे हे कोमल असणारे चरण, तुझे दिव्य असणारे चरण, तुझे प्रभावी असणारे चरण तू आमच्यासारख्या सामान्यांकरता त्यांनी वनामध्ये भटकून अशा पद्धतीने प्रगट करतो आहेस, असं गोपिका भगवंताच्या समोर म्हणू लागल्या। हमारा हृदय तुम्हारे विरह व्यथा की आग से जल रहा है। भगवंता आमचं अंतकरण तुझ्या विरहाच्या अग्नीमध्ये जळत आहे, जळू लागलेलं आहे। तुम्हारी मिलन की आकांक्षा हमें सता रही है। तुझ्या मिलनाची अपेक्षा आम्हाला सारखी त्रास देत आहे, सारखं असं वाटतंय तू केव्हा भेटशील
तू केव्हा दर्शन देशील, तुम अपने वे ही चरण हमारे वक्ष स्थल पर रखकर हमारे हृदय की ज्वाला को शांत कर दो, तू तेच चरण कमल आमच्या वक्षस्थलावर ठेवून आमच्या हृदयामध्ये तुझ्या विरहाची जी त्या ठिकाणी आग निर्माण झालेली आहे तिला शांत कर, असं गोपिका भगवंताच्या समोर बोलू लागल्या. मधुरया गिरा वलगुवाक्यया बुध मनोज्ञया पुष्करे क्षण विधिकरी रीमा वीर मुह्यती रधर सीधुना त्यायस्वना. कमलनयन तुम्हारी वाणी कितनी मधुर है देवा, तुझं बोलणं किती गोड आहे रे. हा उसका एक एक पद, एक एक शब्द, एक एक अक्षर मधुराती मधुर है. त्या तुझ्या बोलण्यामधील एक एक पद, एक एक शब्द आणि एक एक अक्षर मधुराहून मधुर आहे, अतिशय मधुर आहे. असं असणारं मधुर तुझं बोलणं, बडे बडे विद्वान उसमें रम जाते है. तुझं बोलणं ऐकून मोठे मोठे विद्वान सुद्धा त्याच्यात रममान होतात, रम जाते है. उस पर अपना सर्वस्व न्यौछावर कर देते है, तुझ्या त्या बोलण्यावर स्वतःच सर्वस्व त्याने विभोर करून टाकतात. तुम्हारी उसी वाणी का रसा स्वाद करणे करके तुम्हारी आज्ञाकारिणी दासी गोपिया मोहित हो रही है. पण हे भगवंता, तुझी तीच वाणी ऐकून तुझ्या मुखातून त्यांनी निघालेल्या शब्दांनी दिलेलं जे आश्वासन आहे ते आश्वासन ऐकूनच आम्ही तुझ्या ठिकाणी विभोर झालेलो आहोत. दानवीर अब तुम अपना दिव्य अमृत से भी मधुर मधुर रस पिला कर हमें जीवनदान दो. तू काय कर आता, तुझ्या मुखातून त्यांनी महाराज आम्हाला आश्वस्त करून आमची सांत्वना करून आम्हाला जीवनदान दे, प्रत्यक्ष प्रगट हो आमच्या समोर. तू त्यांनी महाराज सांत्वनेचे चार शब्द उच्चारून आम्हाला त्यांनी शांत कर अशी आमच्या अंतकरणामध्ये इच्छा आहे. तव कथामृतम तप्त जीवनम कवी भिरीडितम कलमशापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम. हे भगवंता भुवी गृहंती ते भूरीदा जना. प्रभो तुम्हारी लीला कथा भी अमृत स्वरूप है, तुझी कथा आणि तुझी लीला सुद्धा अमृत स्वरूप आहे. विरह से सताए हुए लोगों के लिए वह जीवन सर्वस्व ही है. विरहामध्ये व्याकुळ झालेल्या लोकांकरता तुझी कथा जीवन सर्वस्व आहे, म्हणून ती तुझी कथा सुद्धा तप्त झालेल्या जीवांना शांत करणार. तव कथामृतम तप्त जीवनम. बडे बडे ज्ञानी महात्मा और भक्त कवियोने उसका गान किया आहे. मोठे मोठे ज्ञानी महात्मे, मोठे मोठे भक्त आणि कवी यांनी सुद्धा त्याचं गायन केलेलं आहे. वह सारे पाप ताप से मिटाती है, सात श्रवण मात्र से परम मंगल परम कल्याण का दान भी करती है. तुझी कथा सगळ्या पापातापांचा नाश करून टाकते आणि सर्वांना पावन करून टाकते, सर्वांना कल्याण या स्वरूपापर्यंत घेऊन जाते. वह परम सुंदर परम मधुर और बहुत विस्तृत भी है. तुझी कथा परम सुंदर आहे, परम मंगलमय आहे, ती विस्तारानं सुद्धा आहे. जो तुम्हारी उस लीला कथा का गान करते है वास्तव में भूलोक में वे ही सबसे बड़े दाता है. जे कोणी तुझी ती परम मंगल असणारी कथा वर्णन करून सांगतात या भूमंडलावर ते सगळ्यात मोठे दानशूर आहेत, तेच खऱ्या अर्थानं जगाला दान देत आहेत, हा त्यातला भाव आहे. प्रहसितम प्रिय प्रेम वीक्षणम विहरणंच ते ध्यान मंगलम रहस संविदो या हृदय स्पृशा कुहकनो मन क्षोभयंती ही. प्यारे एक दिन वह था जब तुम्हारी प्रेम भरी हंसी और चितवन तथा तुम्हारी तरह तरह की क्रीड़ाओं का ध्यान करके हम आनंद मग्न हो जाया करते थे. एक दिवस असा होता, तुझं हसणं तुझं बोलणं तुझी ती लीला पाहून आमचं मन त्या ठिकाणी महाराज ध्यान मग्न होत जात होतं, आनंद विभोर होऊन जात होत. उसका ध्यान भी परम मंगलदायक है, त्या तुझ्या छवीचं ध्यान करणं सुद्धा परम मंगलकारकच आहे. उसके बाद तुम मिले, तुमने एकांत में हृदय स्पर्शी ठिटोली आगी. तुला पाहून आमचं मन आकृष्ट झालं आणि त्याच्यानंतर एकांतात तू आम्हाला भेटला सुद्धा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आता याचा अर्थ सरळ आपल्याला पाहायचा आहे ना, तो अर्थ मी तुमच्या समोर सांगतोय, ऐका. तो निदान कानावरून तरी आपल्या जाईल. म्हणून त्या ठिकाणी महाराज गोपिका म्हणतात तू आम्हाला दिसलाच असं नाही, तू आमच्या बरोबर एकांतात बोलला आणि बोलून आम्हाला अनेक प्रकारानं आश्वासनं दिली. प्रेम की बाते कही, प्रेमभरीत त्यांनी गोष्टी आमच्याबरोबर केल्यास हमारे कपटी मित्र
हे कपटी मित्रा देवाला म्हणतात त्यावेळेला किती आश्वासनं देत होतास, त्यावेळेला किती प्रेमानं आमच्या बरोबर बोलत होतास, त्यावेळेला किती आपलेपणा दाखवत होतास, आणि आता तू आमच्या समोरून गुप्त झाला, तोंड दाखवायला तयार नाहीस, का निघून गेला सांग हमारे कपटी मित्र। अब वे सब बातें याद आकर हमारे मन को क्षुब्ध कर देती है। आता तुझ्या त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आमच्या डोळ्यासमोर येतात आणि आमच्या मनाला क्षुब्ध करून टाकतात। असं होतं ना महाराज, बऱ्याच वेळेला जीवनात काही असे लोक येतात जे आपल्याकरता मरायला तयार असतात। ते म्हणतात हा तुम्ही जर म्हणले तर अमुक करीन, तुम्ही जर म्हणले तर तमुक करीन, एवढ्या उंचावून उड्या मारीन, आणि नंतर ते नाव सुद्धा घ्यायला तयार होत नाहीत। मग त्यांचे ते शब्द मनामध्ये आठवून अंतकरण उद्विग्न होऊन जातं, महाराज किती बोलत होता आणि आता तोंड दाखवायला सुद्धा तयार नाही, अशी अवस्था निर्माण होते ना। याच भूमिकेत जाऊन गोपिका भगवंताला म्हणू लागले तेव्हा किती छान छान बोलत होतास, तेव्हा किती गोड गोड बोलत होतास, हे कपटी मित्रा आता कुठे गेलास, आता का प्रगट होत नाहीस, आता का आमच्या समोर त्यांनी येत नाहीस, असं त्यांनी पुन्हा पुन्हा बोलायला सुरुवात केली। चलस यद्व्रजान चारयन पशुन नलिन सुंदरम नाथ ते पदम शिलतृणांकुरे सीदती तिन कलिलता मन कांत गच्छती। हमारे प्यारे स्वामी तुम्हारे चरण कमल से भी सुकोमल और सुंदर है। देवा तुझे चरण कमलापेक्षा पण कोमल आहेत, सुकुमार आहेत। जब तुम गवों के पीछे चराने के लिए व्रज से निकलते हो तब यह सोच कर कि तुम्हारे वे चरण कंकड़ चरण युगल कंकड़ तिनके और कुश काटे गड़ जाने से कष्ट पाते होंगे। आमच्या मनामध्ये विचार येतो की तुझे कमळापेक्षा कोमल असणारे ते चरण जेव्हा तू गोमातेला रानामध्ये घेऊन जातोस त्यावेळेला त्या चरणांना काटे त्याने टोचत असतील, त्या चरणांना गवताचे टोकं टोचत असतील, त्या चरणांना खडे टोचत असतील, आणि ते खडे टोचल्यामुळे तुझे चरण त्यांनी व्याकुळ होत असतील, अशी त्यांनी आमच्या अंतकरणातली भावना आहे। हा एवढे तुझे सुकुमार असणारे चरण आहेत। हमारा मन बेचैन हो रहा है, हमें बड़ा दुख हो रहा है। देवा तेच चरण त्या ठिकाणी आमच्या समोर तू प्रगट केलेस आणि काय झालं कोण जाणे, आता तू आमच्या समोरून एकाएकी निघून गेलास आणि आता तू त्यांनी वनामध्ये कुठे भटकत आहेस, तुझ्या चरणांना ते त्यांनी गवताची टोकं टोचत असतील रे, तुझ्या चरणांना खडे टोचत असतील आणि ते टोचल्यामुळे त्यांना वेदना होत असतील, हे पाहून आमच्या अंतकरणाला वेदना होत आहेत, हा भाव गोपिका भगवंताच्या समोर प्रगट करत आहे। दिन परीक्षये नीलकुंतलैर वनरुहाननम बिभ्रदावृतम घनरजस्वलम दर्शयन मुहुर मनसी नस्मरम वीर यच्छसी। दिन ढलने पर जब तुम वन से घर लौटते हो तो हम देखते हैं कि तुम्हारे मुख कमल पर नीली नीली आलके लटक रही है। संध्याकाळ होता ज्या वेळेला गोमातेला घेऊन तू घरी येतोस त्यावेळेला तुझ्या मुखारविंदाकडे पाहिल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं तुझ्या सावळ्या सावळ्या मुखकमलावर तुझे जे कुरळे असणारे केस आहेत ते त्यांनी अतिशय शोभून दिसतात। और गवो के खुर से उड उड कर घणी धूल पडी हुई है। तुझ्या चेहऱ्यावर गायीच्या खुरांना उडालेली जी धूळ आहे ती चेहऱ्यावर साचलेली आहे, त्याच्यामुळे तू पांढुर रंग दिसतो आहेस, हे त्यांनी आम्ही प्रत्यक्ष पाहत होतो। आपला आपण ज्याला पांडुरंग म्हणतो ना तो पांडुरंग म्हणण्याचं कारण हेच आहे की गोमातेच्या चरणांनी उडालेली जी धूळ आहे ती धूळ भगवंताच्या मुखारविंदावरती साचली आणि त्याचा त्याचं मुखकमल पांढरट दिसू लागलं, म्हणून तर त्याला पांडुररंग म्हणू लागले। पांडुररंग हे पांडुररंग म्हणणं जरा आडवं पडलं म्हणून पांडुररंग शब्दाचा अपभ्रंश झाला पांडुरंग। म्हणून हा जो श्रीकृष्ण परमात्मा आहे त्याच्या मुखारविंदावरती गोमातेच्या खुरांनी उडालेली जी धूळ आहे आणि ती धूळ साचलेली आहे म्हणून तो पांडुरंग आहे। या गोपिका त्याला पांडुरंगच म्हणतायत, हा पांडुरंग आहे। हमारे लोकप्रिय वीर प्रियतम तुम अपना वह सौंदर्य हमें दिखा दिखा कर हमारे हृदय में मिलन की आकांक्षा प्रेम उत्पन्न करते हो। संध्याकाळच्या वेळेला घरी येत असताना गोमातेला बरोबर घेऊन तुझं ते सौंदर्य आम्ही पाहावं आणि पाहिल्यानंतर आमच्या अंतकरणामध्ये तुझ्या मिलनाचा पूर उचंबळून यावा असं वाटावं, केव्हा भेटशील, केव्हा प्रगट होशील, केव्हा आम्हाला त्यांनी प्राप्त होशील या भावनेत आम्ही पदार्पण करून जावं, म्हणून तर तुझं वेळ लागलं देवा। प्रणत कामदम पद्मजार्जितम
धरणि मंडनम देयमापदी चरण पंकजम शंतमम चते रमनस्थ नस्तने स्वर्पयादि हन। प्रियतम एकमात्र तुम ही हमारे सारे दुखों को मिटाने वाले हो, म्हणे हे भगवंता तूच एकमात्र आमच्या सगळ्या दुःखांचा नाश करणार आहेस। तुम्हारे चरण कमल शरणागत भक्तों की समस्त अभिलाषाओं को पूर्ण करने वाले है। तुझे चरण भक्तांच्या अंतकणातील सर्व अपेक्षा पूर्ण करणारे आहेत। आपत्ति के समय एकमात्र उन्हीं का चिंतन करना उचित है। जेव्हा जेव्हा संकट येतं त्या आपत्ती येते आणि त्या काळामध्ये तुझ्या चरणांचं चिंतन करणं हेच उचित आहे। दुसरं काहीच न करता तुझ्या चरणांना संकट काळामध्ये आठवलं सगळी संकट आपोआपच निघून जातात। कुंज बिहारी तुम आपने वे परम कल्याण स्वरूप चरण कमल हमारे वक्षस्थल पर रख कर हृदय की व्यथा शांत कर दो। तुझे तेज चरण कमल तू आमच्या वक्षस्थलावर ठेवून आमच्या अंतकरणातील विरहाचा अग्नि शांत कर। सुरतवर्धनम शोकनाशनम स्वरित वेणुना सुष्टु चुंबितम इतर राग विस्मारणम नृणाम वितर वीरण स्तेधरामृतम। वीर शिरोमणे तुम्हारा आधारामृत मिलने के सुख को आकांक्षा को बढ़ाने वाला है। तुझे जे आधार ओट आहेत ते त्या ठिकाणी तुझे जे मुख कमल आहे ते पाहिल्यानंतर ते तुझ्या भेटीची अपेक्षा वाढवतं। तुला पाहिल्यानंतर तुझ्या भेटीची अपेक्षा उत्संबळून येते आणि अखंड तुलाच भेटावं असं वाटतं। दुसरं काहीच करू नये, अखंड तुला भेटूनच राहावं अशी अपेक्षा आमच्या अंतकरणात निर्माण होते। वह विरहजन्य समस्त शोक संताप को नष्ट कर देता है। तुझं तेच मुख कमल आणि विरहजन्य त्या ठिकाणी संतापाला नष्ट करून टाकत। यह गाने वाली बासुरी भली भाती उसे चुमती रहती है। तुझ्या बासुरी मधून त्यांनी सुंदर असणारे शब्द बाहेर काढतोस ना, ती बासुरी मोठी भाग्यवान आहे। ती अखंड तुझ्या आधारांवर वास्तव्य करते, ती अखंड तुझ्या ओठांवरच त्याने राहते आणि तिला तुझ्या आधारामधील असणारं अमृत प्राप्त होतं म्हणून ती भाग्यवान आहे। आधारामृताचं पान करते ती बासुरी, तिच्यासारखं भाग्यवान दुसरं कोण आहे। एवढं जवळ तिला अशा पद्धतीने तू घेतो आहेस। जिन्होंने एक बार उसे पी लिया उन लोगों को फिर दूसरों की आसक्तियों का स्मरण भी नहीं होता। ज्यांनी एकदा तुझ्या आधारामृताचं पान केलं त्यांना त्याच्यानंतर परत कशाचीच अपेक्षा शिल्लक राहिली नाही। म्हणून तुझ्या आधारामृताचं पान आम्हाला व्हावं अशी आमच्या अंतकरणात इच्छा आहे। हमारे वीर अपना वही आधारामृत हमें वितरण करो पिलाओ, तुझं तेच आधारामृत आम्हाला तू प्राप्त करून दे, असं गोपिका बोलू लागल्या। अटती यत भवा नन्हिकाननम त्रुटिर्युगायते त्वाम पश्यताम कुटिलकुंतलम श्रीमुखंचते जड उदीक्षताम पक्ष्मकृद्दृशाम। प्यारे दिन के समय जब तुम वन में विहार करने के लिए चले जाते हो तब तुम्हें देखे बिना हमारे लिए एक क्षण एक युग के समान हो जाता है। सकाळी जेव्हा तू गोमातीला घेऊन वनात निघून जातो आणि तो निघून गेल्यानंतर तुझा आम्हाला विरह होतो। तू ज्या वेळेला निघून जातोस आणि परत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत एक एक क्षण आम्हाला एका युगासारखा वाटतो। तुझ्या विरहामध्ये असणारे एक एक क्षण आमच्याकरता एक एक युगासारखा होतो। आम्ही तुझी अखंड वाट पाहत राहतो और जब तुम संध्या के समय लौटते हो तथा घुंघराली अलकों से युक्त तुम्हारा परम सुंदर मुखारविंद हम देखते हैं उस समय पलकों का गिरना हमारे लिए भार हो जाता है। आणि दिवसभर तुझी वाट पाहून संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तू गोमातेला घेऊन वृंदावनात परत येतोस आणि आम्ही तुला पाहू लागतो, तुला पाहत असताना आमच्या पापण्या उघडझाप करतात ना, त्या पापण्यांचं उघडझाप करणं सुद्धा आम्हाला भार वाटू लागतं। आम्ही मनात विचार करतो या पापण्या का निर्माण झाल्या असतील। और ऐसा जान पडता है इन नेत्रों की पलकों को बनाने वाला विधाता मूर्ख है। या पापण्यांना तयार करणारा ब्रह्मदेव मूर्ख आहे, त्याने या पापण्या का तयार केल्या असतील ज्या भगवंताच्या दर्शनात आडव्या पडणारे आहेत। हा गोपिकांच्या अंतकरणातला भाव आहे। म्हणून भगवंताला अखंड पाहत राहावं हेच गोपिकांना वाटतं। पतिसुतान्वय भ्रातृबांधवा
ಅತಿವಿಲಂಘ್ಯತೆ ತ್ಯಚ್ಯುತಾಗತ ಗತಿವಿದಸ್ತವೋ ಗೀತಮೋಹಿತ ಕತವಶಯೋಷಿತ ಕಸ್ತ್ಯಜನ್ನಿಷಿ. ಪ್ಯಾರೇ ಶ್ಯಾಮ ಸುಂದರ, ಹಮ ಅಪನೆ ಪತಿ ಪುತ್ರ ಭಾಯಿ ಬಂಧು ಔರ್ ಕುಲ ಪರಿವಾರ ಕಾ ತ್ಯಾಗ ಕರ್ ಉನ್ಕಿ ಇಚ್ಛಾ ಔರ್ ಆಜ್ಞಾವೋ ಕಾ ಉಲ್ಲಂಘನ್ ಕರ್ಕೆ ತುಮಾರೆ ಪಾಸ್ ಆಯಿ ಹೇ. ಹೆ ಪ್ರಿಯ ಶ್ಯಾಮ ಸುಂದರ, ಆಯ್ಕ ಗೋಪಿಕಾ ಮನು ಲಾಗ್ಲ್ಯ, ಹೇ ಭಗವಂತ, ಆಮೇ ಆಮಚೆ ಪತಿ, ಆಮಚೆ ಮುಲ, ಆಮಚೆ ಭಾವೂ, ಆಮಚ ಕೂಳ, ಆಮಚ ಪರಿವಾರ ಯಾ ಸಗಳ್ಯಾಚ ತ್ಯಾಗ ಕರುನ್ ಆಲೆಲೋ ಆಹೋತ್, ತ್ಯಾ ಸಗಳ್ಯಾಂಚ್ಯಾ ಇಚ್ಛಾನ್ನ ಆಮೇ ದೂರ ಕರುನ್ ಆಲೆಲೋ ಆಹೋತ್, ತುಝ್ಯಾಜವಳ ತಗಣೆ ಆಲೆಲೋ ಆಹೋತ್. ಹಮ್ ತುಮಾರಿ ಏಕ್ ಏಕ್ ಚಾಲ್ ಜಾನ್ತೆ ಹೇ, ತುಜಿ ಏಕ್ ಏಕ್ ತಗಣಿ ಚಾಲ್ ಆಮಲ ಕಳತೆ, ತು ಕಾಯ ವಾಗ್ತು ಆಯ್ಸ್ ಕಸಾ ವಾಗ್ತು ಹೇ ಮಾಹಿತ ಆಯ್ ಆಮೇ ಸಗಳ ಸೋಡೂನ್ ಆಲೆಲೋ ಆಹೋತ್, ಅನ್ ತರಿ ತೂ ಆಮಲ ಸೋಡೂನ್ ನಿಘೂನ್ ಗೆಲಾಸ್. ಸಂಕೇತ ಸಮಸ್ತಿ ಹೇ ಔರ್ ತುಮಾರೆ ಗಾನ ಕಿ ಗತಿ ಸಮಜ್ ಕರ್ ಉಸಿ ಸೆ ಮೋಹಿತ ಹೋಕರ್ ಯಹ ಆಯಿ ಹೇ. ತುಜಾ ಸಂಕೇತ ಸುದ್ಧಾ ಆಮಲ ಕಳತು, ತು ಬಾಸುರಿ ಮಧುನ್ ಕ್ಲಿಂ ಶಬ್ದಾಚಾ ಉಚ್ಚಾರ ಕರುನ್ ಆಮಲ ಬೋಲವತ್ ಹೋತಾಸ್ ಹಾ ತುಜಾ ಸಂಕೇತ ಆಯ್. ಸರ್ವಸ್ವಾಚಾ ತ್ಯಾಗ ಕರ ಹೇ ಸಾಂಗಣ್ಯಾಕರಿತಾ ತು ಚಿರಹರಣ ಕೆಲಸ ಹಾ ತುಜಾ ಸಂಕೇತ ಆಯ್. ತುಜೆ ಸಗಳೇ ಸಂಕೇತ ಆಮಲ ಕಳತಾತ್, ತೆ ಸಂಕೇತ ಜಾಣೂನಚ ಆಮ್ಹೀ ತುಜ್ಯಾ ಪರ್ಯಂತ ಆಲೆಲೋ ಆಹೋತ್, ತುಜ್ಯಾ ಭೇಟಿಕರಿತಾ ಆಲೆಲೋ ಆಹೋತ್. ಕಪಟಿ, ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ರಾತ್ರಿ ಕೆ ಸಮಯ ಆಯಿ ಹೋಯೇ ಯುವತಿಯೋ ಕೋ ತುಮಾರೆ ಸಿವಾ ಔರ್ ಕೋನ್ ಛೋಡ ಸಕ್ತಾ ಹೇ. ಹೇ ಕಪಟಿ, ತು ಕಪಟಿ ಆಯ್ಸ್, ತುಜ್ಯಾ ಶಿವಾಯ ದುಸರಾ ಕೋನ್ ಅಸ ಕರು ಶಕೇಲ್. ಅರೆ ರಾತ್ರಿಚ್ಯಾ ಪ್ರಸಂಗಾಮಧ್ಯೆ ಹಜಾರೋ ಯುವತಿ ತುಲಾ ಭೇಟಣ್ಯಾಕರಿತಾ ಆಲ್ಯಾ, ಆನ್ ಎವಡ್ಯಾ ಸಗಳ್ಯಾ ಯುವತಿನ ರಾತ್ರಿಚ್ಯಾ ವೇಳೆಲಾ ಎಕ್ಟ ಸೋಡೂನ್ ತುಜ್ಯಾ ಶಿವಾಯ ಕೋನ್ ನಿಘೂನ್ ಜಾವು ಶಕ್ತ, ತು ಕಪಟಿ ಆಯ್ಸ್, ತು ಛಳ ಕರಣಾರ ಆಯ್ಸ್, ಅಶಾ ಪದ್ಧತಿನ ತು ವ್ಯಥಾ ದೇಣಾರ ಆಯ್ಸ್, ಅಸ ಗೋಪಿಕಾ ಭಗವಂತಾಚ್ಯಾ ಸಮೋರ ಬೋಲೂ ಲಾಗ್ಲ್ಯಾ. ರಹಸಿ ಸಂವಿಧಂ ರಕ್ಷಯೋದಯಂ ಪ್ರಹಸಿತಾನನಂ ಪ್ರೇಮ ವೀಕ್ಷಣಂ ಬೃಹದರ ಶ್ರಿಯೋ ವೀಕ್ಷಧಾಮತೆ ಮುಹೂರ್ತಿ ಸ್ಪೃಹ ಮುಹ್ಯತೆ ಮನ. ಪ್ಯಾರೆ, ಏಕಾಂತ ಮೇ ತುಮ್ ಮಿಲನ್ ಕಿ ಆಕಾಂಕ್ಷ ಆಕಾಂಕ್ಷ ಪ್ರೇಮ ಭಾವ ಕೋ ಜಗಾನೆ ವಾಲಿ ಬಾತೆ ಕರ್ತೆ ಥೆ. ಏಕಾಂತ ಜ್ಯಾವಳೆಲ್ಲ ಭೇಟತ್ ಹೋತಾಸ್ ತ್ಯಾವಳೆಲ್ಲ ಆಮಚ್ಯಾ ಅಂತಕರಣಾಮಧ್ಯೆ ಮಿಲನಾಚಿ ಅಪೇಕ್ಷಾ ತಯಾರ ಕರತ್ ಹೋತಾಸ್, ಪ್ರೇಮ ದೇಣ್ಯಾಚಿ ತ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಮಹಾರಾಜ್ ಬೋಲಿ ಕರತ್ ಹೋತಾಸ್, ಪ್ರೇಮ ಭಾವ ಜಾಗಾ ಕರತ್ ಹೋತಾಸ್, ಠಿಠೋಲಿ ಕರ್ಕೆ ಹಮೆ ಛೋಡತೆ ಥೆ, ಆಮಲ ವಿಭೋರ್ ಕರುನ್ ಟಾಕತ್ ಹೋತಾಸ್, ತುಮ್ ಪ್ರೇಮ ಭರಿ ಚಿತ್ವನ್ ಸೆ ಹಮಾರಿ ಔರ್ ದೇಖ ಕರ್ ಮುಸ್ಕುರಾ ದೇತೆ ಥೆ ಔರ್ ಹಮ್ ದೇಖ್ತಿ ರಹೆತಿ ಥೆ. ತು ಪ್ರೇಮಾನ ತ್ಯಾಗ್ನಿ ಆಮಚ್ಯಾಕಡೆ ಪಾಹುನ್ ಸ್ಮಿತ್ ಹಾಸ್ಯ ಕರತ್ ಹೋತಾಸ್, ಆಣಿ ಆಮೇ ತುಜ್ಯಾಕಡೆ ಪಾಹತಸ್ ರಾಹತ್ ಹೋತೋ, ತುಜ್ಯಾ ತ್ಯಾ ಹಸ್ನ್ಯಾನ ತುಜ್ಯಾ ತ್ಯಾ ಪಾಹಣ್ಯಾನ ಆಮೇ ವಿಭೋರ್ ಹೋತೋ, ಸ್ವತಃ ವಿಸರಲು ತುಜ್ಯಾವ್ರ ಎವಡಾ ವಿಶ್ವಾಸ ಕಾ ಠೇವಲಾ, ತುಜ ತೆ ಸ್ಮಿತ್ ಹಾಸ್ಯ ಪಾಹುನಚ್ ಠೇವಲಾ, ತುಜ ತೆ ಪ್ರೇಮಾಚ ತ್ಯಾಗ್ನಿ ಆಮಚ್ಯಾಕಡೆ ಪಾಹನ ಜಾಣೂನಚ್ ತುಜ್ಯಾವ್ರ ಎವಡಾ ವಿಶ್ವಾಸ ಆಮೇ ಠೇವಲಾ, ಅನ್ ತುಜ್ಯಾ ಝಾಲ ಸರ್ವಸ್ವಾಚಾ ತ್ಯಾಗ ಕರುನ್ ತುಜ್ಯಾ ಸಮೋರ ಆಲೋ, ಅನ್ ಖುಷಾಲ ಆಮಲ ಸೋಡೂನ್ ನಿಘೂನ್ ಗೆಲಾಸ್. ತುಮಾರಾ ವಹ ವಿಶಾಲ ವಕ್ಷಸ್ಥಲ್ ಜಿಸ್ ಪರ್ ಲಕ್ಷ್ಮೀಜಿ ನಿರಂತರ ನಿವಾಸ ಕರ್ತಿ ಹೇ, ತಬ್ ಸೆ ಅಬ್ ತಕ್ ಹಮ್ ನಿರಂತರ ಹಮಾರಿ ಲಾಲಸಾ ಬಢಾಯಿ ಜಾ ರಹಿ ಹೇ ಔರ್ ಹಮಾರಾ ಮನ್ ಅಧಿಕಾಧಿಕ ಮುಗ್ಧ ಹೋತಾ ಜಾ ರಹಾ ಹೇ. ತುಜೆ ತೆ ವಿಸ್ತೀರ್ಣ ಅಸ್ನಾರ ವಕ್ಷಸ್ಥಲ್ ಜ್ಯಾಚ್ಯಾವರ್ ಲಕ್ಷ್ಮೀ ವಾಸ್ತವ್ಯ ಕರ್ತೆ, ತ್ಯಾಲಾ ಪಾಹುನ್ ಆಮಚ್ಯಾ ಅಂತಕರಣಾಮಧ್ಯೆ ತುಲಾ ಭೇಟಣ್ಯಾಚಿ ಲಾಲಸಾ ಅಧಿಕಾಧಿಕ ವಾಢತ ಆಯೆ, ಅಸಾ ಭಾವ ಗುಪ್ಪಿ ತಗ್ನಿ ಭಗವಂತಾಚ್ಯಾ ಸಮೋರ ಪ್ರಗಟ ಕರತಾ ಇದ್ನಿ. ವ್ರಜವನ ಕೋಸಾಂ ವ್ಯಕ್ತಿರಂಗತೆ ವೃಜನ ಹಂತ್ರೆಲಂ ವಿಶ್ವಮಂಗಲಂ ತ್ಯಜಮನಾಕ್ಷನ ಸ್ತತ್ಸ್ಪೃಹಾತ್ಮಣಾಂ ಸ್ವಜನ ಹೃದೃಜಾಂ ಯಣ್ಯಸೂದನಾಂ. ಪ್ಯಾರೆ, ತುಮಾರಾಯ ಅವತಾರ ವ್ರಜವಾಸಿಯೋಕೆ ಸಂಪೂರ್ಣ ದುಃಖ ತಾಪಕೋ ನಷ್ಟ ಕರಣೆ ಔರ್ ವಿಶ್ವ ಕಾ ಪೂರ್ಣ ಮಂಗಲ ಕರಣೆ ಕೆಲಿಯೇ ಹೇ. ದೇವಾ, ತುಜ ಹಾ ಅವತಾರ ವ್ರಜವಾಸಿ ಲೋಕಾಂಚ ಸಗಳ ಪಾಪ ತಾಪ ನಷ್ಟ ಕರಣ್ಯಾಕರಿತ ಆಣಿ ವಿಶ್ವಾಚ ಮಂಗಲ ಕರಣ್ಯಾಕರಿತಾ ಝಾಲೇಲ ಆಹೆ. ಹಮಾರಾ ಹೃದಯ ತುಮಾರೆ ಪ್ರತಿ ಲಾಲಸಾ ಸೆ ಭರ್ ರಹಾ ಹೇ, ತುಜ್ಯಾ ವಿಷಯಿಚಿ ಲಾಲಸಾ ಆಮಚ್ಯಾ ಅಂತಕರಣಾತ್ ಆಯ್, ಆಮಚ ಹೃದಯ ತುಜ್ಯಾ ಲಾಲಸೆನ ವ್ಯಾಕುಳ ಝಾಲೇಲ ಆಯ್, ಭರುನ್ ಗೆಲೇಲ ಆಯ್. ಕುಚ ಥೋಡಿಸಿ ಐಸಿ ಔಷಧಿ ದೇ ದೋ ಜೊ ತುಮಾರೆ ನಿಜ ಜನೋಕೆ ಹೃದಯ ರೋಗಕ್ಕೋ ಸರ್ವಥಾ ನಿರ್ಮೂಲ ಕರ ದೇ. ಅಸ ಕಾಹಿತರಿ ಔಷಧ ದೇ ಕಿ ಜೆ ಆಮಚ್ಯಾ ಹೃದಯಮಧ್ಯೆ ವಿಯೋಗಾಚಾ ಜೊ ರೋಗ ನಿರ್ಮಾಣ ಝಾಲೇಲ ಆಯ್, ತ್ಯಾ ರೋಗಾಲ ಶಾಂತ ಕರುನ್ ಟಾಕಿಲ್, ಅಸ ಪ್ರೇಮ ರಸ ಆಮಲ ಪ್ರಾಪ್ತ ಕರುನ್ ದೇ ಕಿ ಆತಾ ತ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಮಹಾರಾಜ್ ಆಮಚ ಹೃದಯ ಶಾಂತ ಹೋನ್ ಜಾಯಿಲ್, ಅಸಾ ಭಾವ ಗೋಪಿಕಾಂಚ್ಯಾ ಪುಟ್ಟಾಮಧ್ಯೆ ಆಹೆ. ಶೇವಟಚಾ ಶ್ಲೋಕ ಗೋಪಿಗೀತಾತ್ಲಾ ಜೊ 19ವಾ ಶ್ಲೋಕ ಆಹೆ. ಯತ್ತೆ ಸುಜಾತ ಚರಣಾಂಬುರು ಹಂಸ್ತನೇಶು ಭೀತಾ ಶನೇ ಪ್ರಿಯ ದಧಿಮಹಿ ಕರ್ಕಶೇಶು
ते नाटवे मटसे तत्व्यथते न कमस्वित गुरुपादे भीर भ्रमति धीर भवदा आयुष्याम न प्यारे। तुम्हारे चरण कमल से सुकुमार है, तुझे चरण कमलापेक्षा पण सुकुमार आहे, फार कोमल आहे। उन्हें हम अपने कठोर स्तनों पर भी डरते डरते बहुत धीरे धीरे रखती है। आम्ही ते चरण आमच्या वक्षस्थलावर फार भीत भीत त्याने ठेवत आहोत कि कहीं उन्हें चोट न लग जाए, हाँ कि ते त्या ठिकाणी अशा पद्धतीने व्यथित होणार नाहीत। उन्हीं चरणों से तुम रात्रि के समय घोर जंगल में छिपे छिपे भटक रहे हो। आम्हाला अद्दल घडवायची म्हणून तेच चरण घेऊन तू रात्रीच्या वेळेला वनामध्ये भटकत आहेस देवा। क्या कंकड़ पत्थर आदि की चोट लगने से उनमें पीड़ा नहीं होती? तुझ्या त्या चरणांना खडे टोचत नाहीत का रे? गवताचे कुश त्या ठिकाणी टोक टोचून त्याला व्यथा तर होत नाहीत ना रे? असं म्हणू लागल्या। हमें तो इनकी संभावना मात्र से ही चक्कर आ रही है। तुझ्या चरणांना आमच्यामुळे त्रास होत असेल असा विचार करून आम्हाला चक्कर येते आहे। आम्ही मूर्छित हो पाहतो आहोत, हम अचेतन होती जा रही है। श्री कृष्ण श्याम सुंदर प्राणनाथ, हमारा जीवन तुम्हारे लिए है, हम तुम्हारे लिए जी रही है, हम तुम्हारी है। हे शेवटचं वाक्य फार सुंदर आहे महाराज। हे श्याम सुंदर, हे प्राणनाथ, हमारा जीवन तुम्हारे लिए है, आमचं जीवन तुझ्यासाठी आहे, हम तुम्हारे लिए जी रहे है, आम्ही तुझ्याकरता जगतो आहोत, हम तुम्हारी है, आम्ही तुझ्याच आहोत, तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या नाहीत आणि होणारही नाहीत, असं गोपिका भगवंताच्या समोर अशा पद्धतीने बोलू लागल्या। भगवंतानं गोपिकांचा हा भाव जाणला। हे पहा, हे गोपीगीत संस्कृतात आहे, संस्कृत ज्याला गिरवाण भाषा म्हणतात, ज्याला देवभाषा म्हणतात, अशी असणारी ही देवभाषा जी सामान्य लोकांना कळण्यासारखी नाही, ज्यांना संस्कृत भाषेचं ज्ञान नाही आणि त्यांना हे त्यांनी कळणार नाही, म्हणून त्याचा हिंदीमध्ये अनुवाद झाला। मराठी भागवताचा भागवतामध्ये मराठीत अनुवाद त्याचा आहे, आमच्याकडे हिंदी उपलब्ध आहे, म्हणून हिंदीचा अर्थ तुमच्या समोर करून सांगितला। गोपिकांच्या अंतकरणातला भाव असाच आहे। गोपिका रोषानं त्यांनी भगवंताच्या बरोबर बोलतात, गोपिकांच्या पोटात रोष निर्माण झालाय आणि माऊली म्हणतात रोषे प्रेम दुनवटे, रोष निर्माण झाल्यानंतर प्रेम दुप्पट होतं महाराज। मानवती होणं म्हणजे रुसणं, हा भगवती राधाराणी भगवंतावर रुसली खांद्यावर घे म्हणून हा त्यातला भाव आहे। म्हणून या गोपिका भगवंतावर रुसल्या, देवा का सोडून गेलास आम्हाला या जंगलामध्ये सांग, आम्ही तुझ्याकरता सर्वस्व सोडून दिलं, का आम्हाला वचन दिलेस, का आम्हाला शब्द दिलास की तुमच्याबरोबर क्रीडा करीन, हा तुमच्याबरोबर लीला करीन, हे तुझे शब्द आहेत, हे तुझं आश्वासन आहे, आणि एवढं आश्वासन देऊन त्यांनी या जंगलामध्ये आम्हाला सोडून निघून गेलास, का निघून गेलास सांग, अशा विभोर होऊन गोपिका भगवंताबरोबर बोलू लागल्या। हे व्रजवासी लोक रोज हे गोपीगीत म्हणतात आणि गोपीगीत म्हणून अशा पद्धतीने त्याला साधना समजतात, पण आपण सुद्धा गोपीगीत त्यांनी म्हणायला शिकलं पाहिजे, आपण सुद्धा गोपीगीत म्हटलं पाहिजे आणि हळूहळू गोपीगीतातला भाव आपल्या पोटात उतरवून घेतला पाहिजे, आणि तो जेव्हा पोटात उतरेल तेव्हा खऱ्या अर्थानं भगवंतावर प्रेम कसं करावं हे आपल्याला कळेल। हा हेच त्यांनी जाणून घेण्यासारखं आहे। संस्कृत भाषेत जरी कळत नसलं ना, हा तरी हिंदी भाषा आपल्याला कळते ना महाराज। मग या भगवंताला कसं आळवावं, कसं बोलवावं, कशी त्याची विनंती करावी, असंच जर तुम्हाला त्यांनी महाराज जाणायचं असेल तर आपण त्यांनी आपल्या शब्दांमध्ये त्याच्याकरिता गीत गाऊ शकतो, आपण त्याला बोलावू शकतो महाराज। पण अनेक साधू संतांनी आपल्या शब्दांमधून गोपीगीतातला भाव प्रगट केला, आता आपण तेच त्यांनी संकीर्तन करून भगवंताच्या समोर स्वतःच्या अंतकरणातला भाव प्रगट करू। हे दिलदार यार प्यारे गलियों में मेरे आजा, दिलदार यार प्यारे गलियों में मेरे आजा, सगले मना गलियों दिलदार यार प्यारे गलियों में मेरे आजा, गलियों
राजा मेरा मेरा यार बन के आया, मेरा प्यार बन के आया, मेरा प्यार बन के आया। दिलदार यार प्यारे गलियों Yeah.
तेरा यार, मेरा प्यार बन अखियन आगे रहियो नाथ मोरी, अखियन आगे रहियो गोविंद मोरी, अखियन आगे रहियो नाथ मोरी, अखियन आगे रहियो हरि जी मोरी, अखियन आगे रहियो नाथ मोरी, अखियन आगे रहियो। भगवंताचं ध्यान करत भगवंताला हका मारू लागल्या आणि स्वतःच्या अंतकरणातली भावना गोपिका प्रकट करू लागल्या। गोपिकांना पश्चाताप झाला होता आणि पश्चाताप हे जगातलं सगळ्यात मोठं प्रायश्चित्त आहे। तुम्ही ऐकता सर्वजण, आपल्या जीवनामध्ये एखादा अपराध घडावा आणि तो अपराध घडल्यानंतर त्या अपराधाचा आपल्याला पश्चाताप व्हावा। तो पश्चाताप जर आपल्या अंतकरणात निर्माण झाला तर पश्चातापासारखं प्रायश्चित्त जगात दुसरं कोणतंच नसतं। गोपिकांना अभिमान झाला आणि त्या अभिमानाचा पश्चाताप गोपिकांच्या अंतकरणात आहे आणि तो पश्चाताप झाल्या कारणानं त्यांच्या नेत्रांमधून अश्रुधारा वाहू लागल्या आणि त्या अश्रुधारांमधून त्या ठिकाणी महाराज अहंकार निघून गेला। हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त झालं, हेच प्रायश्चित्त आहे। हे प्रायश्चित्त गोपिकांनी अशा पद्धतीने प्राप्त करून घेतलं। भगवंताला कळालं, गोपिका निर्मळ झाल्या, गोपिका समर्थारतीमध्ये निघून गेला। ही समर्थारती आहे, तीन प्रकारच्या रती असतात। एक रती आहे साधारणी रती, दुसरी रती आहे सामंजस्यारती आणि तिसरी रती आहे समर्थारती। तीन प्रकारच्या स्त्रिया असतात, तीन प्रकारच्या पत्नी असतात। काही साधारणी रतीमध्ये असतात। साधारणी रती म्हणजे काय? आपल्या सुखाकरता नवऱ्यावर प्रेम करणारी बाई ती साधारणी रतीमध्ये आहे। तिला फक्त नवऱ्याकडून सुखाची अपेक्षा आहे, नवऱ्याच्या सुखाची बिलकुल चिंता नाही। तो काय खातो कसा त्या राहतो त्याच्याशी तिला काही घेणं देणं नाही। हा, तिला फक्त स्वतःच्या सुखाशी परवाय। हा, एक मन माहिती आहे तुम्हाला, आण मेल्या मन आण करू दे सण। तिला सण करायचं आहे, ती म्हणते आण मेल्या मन, तू मन भर त्याने कुठून कष्ट करून आणणार, तर घाम गाळून नाही तर तिकडं गहाण राहा कोणाकडे, मला त्याच्याशी घेणं नाही, मला सण करू दे। स्वतःच्या सुखाची पर्वाय, त्याच्या सुखाची पर्वा नाही, साधारण रती। या कनिष्ठ स्त्री आहेत महाराज, ज्या साधारण रती आहेत, रतीमध्ये आहेत। स्वतःच्या सुखाची तर कोणी पण पर्वा करतो महाराज। म्हणून विवाह त्याने जर केला असेल ना, त्याला पतिरूपानं जर स्वीकारला असेल, तर फक्त स्वार्थी होऊन जगता कामा नाही, मग त्याच्या सुखाचा विचार केला पाहिजे, हे महत्वाचं आहे। त्याच्याकरिता स्वतःचं जीवन दिलं पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे। म्हणजे काय, त्यानं तिला त्यांनी पायाची दासी समजलं पाहिजे असं समजू नका। तिला दासी समजलं नाही, ती त्यांनी स्वतःहून दासी झाली पाहिजे, मग तो तिला डोक्यावर घेऊन नाचेल, हा महत्वाचा विचार आहे। म्हणून तर त्या ठिकाणी महाराज साधारण रती, स्वतःच्या सुखाकरता नवऱ्यावर प्रेम करणारी बाई सामंजस्य रती, दोघांच्याही सुखाचा विचार आहे। नवराही सुखी असावा आणि मी पण सुखी असावं, दोघांच्या पण सुखाचा विचार जिच्या मनात आहे, ही सामंजस्य रतीमध्ये असणारी स्त्री। पण समर्थारती
ही समर्थरती तिला म्हणाव जी फक्त नवऱ्याच्याच सुखाचा विचार करते आहे, स्वतःच्या सुखाची काही चिंता नाही, स्वतःच्या सुखाकरता काही प्रयत्न नाहीत, ती फक्त नवऱ्याच्याच सुखाचा विचार करते आहे, ही समर्थरती आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वीच्या सर्व स्त्रिया समर्थारतीतच होत्या, पण जेव्हापासून पाश्चात्य संस्कृतीचा स्वीकार झाला तेव्हापासून ही रतीच संपून गेली महाराज. हा महत्व, फक्त स्वार्थ शिल्लक राहिला, बाकी काही शिल्लक राहिलं नाही. हा तो भावच निघून गेला, मातृपितृ भाव संपून गेला, कांत भाव संपून गेला, सगळे भावच संपून गेले. भावांना उद्ध्वस्त करून टाकलं त्या संस्कृतीनं. ती आपली संस्कृती नाही, ती पाश्चात्य संस्कृती आहे, ती इंग्रजांची संस्कृती आहे. तुमच्या माहितीकरता सांगतो, तुम्ही सुज्ञ आहात. इंग्रज आपल्या देशात आले आणि आल्यानंतर त्यांनी आपल्या देशाचा आधी अभ्यास केला आणि अभ्यास करून त्यांना हे कळालं की या भारताच्या लोकांना जर आपलंसं करायचं असलं तर हे असे आपलेशी होणार नाहीत, यांच्यावर जर राज्य करायचं असलं तर असं राज्य करता यायचं नाही, आधी यांच्या संस्कृतीचा ऱ्हास केला पाहिजे. आणि यांची संस्कृती कुठून उगम पावते, कुठून संस्कृतीचा स्रोत त्याने निर्माण होतो हे त्याने पाहिलं आणि त्यांना जाणवलं की या भारतातल्या लोकांना गुरुकुलात जावं लागतं आणि गुरुकुलात हे संस्कार त्यांच्यावर केले जातात म्हणून ते असे वागत आहेत. मग सगळ्यात आधी गुरुकुलं बंद केले पाहिजेत आणि मग यांची संस्कृतीचा ऱ्हास होईल. म्हणून इंग्रजांनी गुरुकुलं बंद करून टाकली, गुरुकुल पद्धतीच बंद केली आणि ती पद्धती बंद करून त्यांनी विद्यापीठ स्थापन केलं. सगळ्यात आधी त्यांनी कलकत्ता विद्यापीठ स्थापन केलं आणि विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांची शिक्षण प्रणाली आणली आणि भारतात पोहोचवली. मग भारतामध्ये त्यांनी पाश्चात्य संस्कृती विकसित झाली आणि जेव्हापासून भारतात पाश्चात्य संस्कृती विकसित झाली तेव्हापासून भारतातले लोक आईला आई म्हणायची बंद झाले. ते मम्मी म्हणू लागले, ते पप्पा म्हणू लागले, डॅड मॉम हे त्यांचा हे सुरुवात झाली महाराज. ते तसलं मला सांगायची आवश्यकता वाटत नाही, पण मला हे सांगायचं की आपल्या संस्कृतीचा ऱ्हास कुठून झाला, तिथपासून झाला. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी महाराज पातिव्रत्य धर्माचे धडे जर शिकवायचे असतील तर भारत देशाकडून शिकले पाहिजेत. या भारताला विश्वगुरु म्हणलं जातं, या भारताला विश्वगुरु म्हणलं जातं. ही संस्कृती सगळ्यात प्रधान आहे आणि आपल्याच भारताला माता म्हणतात महाराज. वंदे मातरम भारताला माता म्हणतात, ती आई आहे. कधी दुसऱ्या देशाला माता म्हणताना पाहिलं का? इंग्लंड माता, अमेरिका माता, असं कधी माता पाहिलं तुम्ही? जपान माता, चीन माता, हे माता पिता नाही तिथं. तिथं माता पिताच नाही तर माता कुठून म्हणतील? आपल्या देशामध्ये ही संस्कृती आहे. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी ती जपली पाहिजे. म्हणून ही जी समर्थारती मी सांगतो आहे, या समर्थारतीची शिकवण जर कुठे दिली असेल तर माझ्या या भारतभूमीत दिली जाते आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून हा समर्थारतीत असावं. भक्तानं सुद्धा भगवंतावर प्रेम करावं, पण आपल्या सुखाकरता नाही, भगवंताच्या सुखाकरता. त्याच्याकडून काही घेण्याकरता नाही, त्याच्याकडून काही मागण्याकरता नाही, माझ्याकडून त्याला सुख व्हावं याच्याकरिता. म्हणून भगवंताची भक्ती करावी, भगवंताची पूजा करावी, भगवंताची अर्चा करावी. भगवंताला धूप दीप नैवेद्य तुम्हाला काय करता येईल ते सगळं करा, ते भगवंताकरताच करा. असे काही व्रज रसिक आहेत, मला परवाच महाराजांनी एक उदाहरण सांगितलं. काय नाव होतं ते झाडूवाले बाबा? गयाप्रसादजी महाराज या वृंदावनात झाले आणि परिक्रमा मार्ग झाडून घेत होते महाराज. रोज परिक्रमा मार्ग झाडून, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, स्वतःची कोणत्याच प्रकारची पर्वा न करता भल्या पहाटे उठून परिक्रमा मार्ग झाडून घ्यावा. झाडून झाडून झाडू त्यांनी संपून टाकले होते. म्हणतात झाडू त्यांनी संपला की ते त्या झाडूला समाधी देत होते. झाडूला कोणी समाधी देईल का? पण झाडूला समाधी देईल. का बरं समाधी देत होते माहिती आहे? या झाडून त्या ठिकाणी महाराज परिक्रमा मार्ग झाडला म्हणजे त्याची तपश्चर्या झाली. हा झाडू नाही, हा तपस्वी आहे, म्हणून त्याला समाधी देत होते. त्या झाडूला त्यांनी समाधी देत. एक दिवशी झाडत असतानाच बसले आणि रडत होते महाराज. रडू लागले, रस्त्यात बसूनच रडायला लागले. कोणी एका भक्तानं त्यांना विचारलं, म्हणे का रडत आहात? म्हणे बघा ना हा श्यामसुंदर कसा आहे, मी रोज परिक्रमा मार्ग झाडून घेतो आणि परिक्रमा मार्ग झाडलं का हा श्यामसुंदर त्याच्यावर कचरा आणून टाकतो. न जाणो याच मार्गानं राधाराणी सुद्धा परिक्रमा करण्याकरता आली आणि ती आल्यानंतर जर तिच्या पायाला हा कचरा टोचला तर मग काय करावं? बघा केवढा मोठा भाव आहे. म्हणजे राधाराणीच्या चरणांना हा कचरा टोचू नये एवढा मोठा. का झाडून घेतात? तर आपण परिक्रमा करतो वृंदावनाची म्हणून नाही, या वृंदावनाची परिक्रमा राधाराणी करते म्हणून, या गोवर्धनाची परिक्रमा राधाराणी करते म्हणून, हा त्यातला भाव आहे. म्हणून राधाराणीच्या चरणांना खडे टोचू नयेत,
राधा राणीच्या चरणांना त्याने कचरा टोचू नये म्हणून परिक्रमा मार्ग झाडून घेणारे साधू केवढं मोठं समर्पण असेल. स्वतःचे काही पण जन्मभर तेच काम केलं महाराज, झाडून रस्ता झाडायचं काम केलं, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्याने महाराज तत्सुखे सुखित्वम, त्याच्या सुखात माझं सुख आहे असं म्हणण्याची जी वृत्ती, याला म्हणायचं समर्थारती. गोपिका समर्थारतीत आहेत आणि समर्थारतीत जाऊन अशा पद्धतीने भगवंताचं चिंतन करतायत, भगवंताला आळवतायत, भगवंताला हाका मारतायत. त्यांना माहिती आहे तो भगवान दूर नाही, इथेच आहे, तो सर्वत्र गच्च भरलेला आहे, तो आपलं म्हणणं ऐकतोय, तो ऐकतोय म्हणूनच त्यांनी गोपिका बोलत होत्या. हा, आणि कठीण शब्दांमध्ये सुद्धा बोलत होत्या, कपटी म्हणत होत्या, त्याच्या समोरच त्याला कपटी म्हणत होत्या, हा त्यातला भाव आहे. याला घालून पाडून बोलणं म्हणतात, मराठी शब्द आहे घालून पाडून बोलणं. अहो काय त्याचं ऐकून घ्यायचं, ते किती घालून पाडून बोलत होतं असं आपण सहज म्हणतो. माणसं काही माणसं असेच असतात, एखाद्याच्या तोंडावर स्पष्ट काही बोलत नाहीत, पण तो जर तिथे असला ना दुसऱ्याला निमित्त करून वाकड तिकडे बोलायला सुरुवात करतात. हा असंच आहे, कन्हैया तिथेच आहे. हा पण तरी गोपिका त्याडगी महाराज अशा कठीण शब्दांमध्ये त्याला बोलतायत, देवा अरे सर्वस्वाचा त्याग केला तुझ्याकरता, सगळं जग सोडून दिलं तुझ्याकरता, तुझ्या चित्तामध्ये दुसरा काहीच विषय ठेवला नाही तुझ्याकरता, पतिसुतान्वय भ्रातृबांधवा या सगळ्या गोष्टींचा त्याग केला तुझ्याकरता, आणि या सगळ्या गोष्टींचा त्याग तुझ्याकरता करून सुद्धा तू आम्हाला सोडून गेलास, तुझ्याशिवाय दुसरं कोणीच असं करू शकत नाही, तू कपटी आहेस म्हणून तर तू आम्हाला या जंगलात एकट्यांना सोडून निघून गेलास, असं गोपिका व्याकुळ होऊन बोलू लागल्या आणि रडू लागल्या. त्यांच्या पोटातला भाव कन्हैयानं जाणला, तो भाव जाणला, त्याला कळालं गोपिकांच्या अंतकरणातला अभिमान कुठे निघून गेला त्यांनाही कळालं नाही, अभिमान पूर्णपणे संपून गेला. आणि अभिमान संपून गेला म्हणून तर हा कन्हैया आता या गोपिकांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होण्याच्या तयारीत आहे. या गोपिकांना झाला विरह आणि विरहामध्ये रडत आहेत. आपणही रडतो, बरीच माणसं त्यांनी भगवंताच्या प्रेमात रडतात, आणि त्यांना जर विचारलं काय रडता, मग ते उत्तर देतात भगवंताच्या विरहात रडतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विरह होण्याकरिता आधी मिलन व्हावं लागेल. जर मिलन झालं नाही आणि तरी पण रडत असाल, तर ते विरहातलं रडणं नाही विरहानुरागातलं रडणं नाही, ते रडणं आहे आणि ते रास्त रडणं आहे, ते चुकीचं रडणं नाही, रडणं ठीक आहे, पण ते रडणं पूर्वानुरागातलं रडणं आहे, भगवंताच्या भेटीच्या आधीचं रडणं आहे. भगवंताची भेट झाल्यानंतरचं रडणं वेगळं आणि आधीचं रडणं वेगळं असतं. मग गोपिका रडत आहेत, आधी पण रडत होत्या भेटावं म्हणून, भेटल्यावर पण रडत होत्या भेटला म्हणून, आणि आता पण रडतायत सोडून गेला म्हणून, निघून गेला म्हणून, म्हणून त्यांचं रडणं आहे, रडू लागल्या. आपल्या जीवनातही कधीतरी अशी अवस्था यावी, रडल्याशिवाय देव भेटत नाही महाराज, रडल्याशिवाय देव भेटत नाही. आणि खरं सांगू का, रडण्याची नक्कल फार थोड्या लोकांना करता येते. परत सांगू का, रडण्याची नक्कल फार थोड्या लोकांना करता येते. माझ्यासारखे भामटे कदाचित नक्कल करून तुमच्या समोर दाखवू शकतील, पण गोपिका भामट्या नाहीत, गोपिका अंतकरणापासून रडत आहेत. माझं रडणं कोरडं असेल पण गोपिकांचं रडणं तसं नाही, गोपिका व्याकुळ होऊन भगवंताकरता रडत आहेत. जेव्हा अंतकरणाला खरोखर व्यथा होईल त्यावेळेला रडणं बाहेर येईल, असं कसं बाहेर येईल महाराज, किती रुपये दिले म्हणजे माणसाला रडता येईल. पिक्चरमधला जो नट आहे ना, त्या नटाला मात्र नाटक करताना रडता येईल, नाटकानं रडणं वेगळं, नाटकानं रडलेलं लोकांना फसवू शकेल पण भगवंताला नाही. भगवंत तर अंतकरणातच राहतो ना, त्याला जाणीव होते कसं रडतोय, याचं रडणं खरं आहे नकली आहे का ओरिजिनल आहे, या सगळ्या गोष्टीची जाणीव त्याला आहे. त्याला कशाला ISI मार्क पाहिजे, त्याला सगळेच मार्क कळतात महाराज, त्याला सगळंच काय कळतं, ओरिजिनल त्याला कळतच महाराज, हा त्यातला भाव आहे. म्हणून ऐका, लोकांच्या समोर नाटक करून दाखवण्यापेक्षा शुद्ध अंतकरणानं भगवंताकरता रडलं पाहिजे आणि एकांतात व्याकुळ झालं पाहिजे. राजेंद्रदास महाराजांनी एक सुंदर कथा सांगितली होती, ते म्हणले एक बाबाजी त्या ठिकाणी गोपिकीत सांगत होते, गोपिकांचा विरह सांगत होते, पण त्यांच्या डोळ्याला ठिप्पूसभर सुद्धा पाणी आलं नाही गोपिकांचा विरह त्यांनी सांगत असताना, अजिबात रडूच आलं नाही, रडलेच नाही. लोकांना वाटलं बघा एवढा मोठा महात्मा एवढा त्यागी आहे आणि गोपिकांचं प्रेम सांगतो तरी याला रडायला येत नाही, असं असणार हा, काय खरंच याच्या पोटात प्रेम आहे का, झाडाखाली बसून कथा सांगत होते, पिंपळाचं झाड होतं.
कर्मधर्म संयोगानं पिंपळाचं पान तुटलं आणि तुटल्यानंतर त्यांच्या मुखापासून असं समोरून खाली पडण्याकरिता गेलं. ते ज्या वेळेला त्यांच्या चेहऱ्याच्या समोरून असं खाली आलं ना, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्याच्या समोर आल्याबरोबर ते पान पेटलं, जळू लागलं. ते जळणारं पान सगळ्या लोकांनी पाहिलं. त्याने ते पटकन बाजूला सरकवलं. मग लोक विचार करू लागले, हे पान कसं काय जळू लागलं? आता वरतून तर चांगलं आलं, पण त्यांच्या मुखारविंदासमोर आल्याबरोबर जळायला सुरुवात झाली, का जळालं? मग त्यांना विचारू लागले, बाबा हे काय झालं सांगा. ते म्हणले, भगवंताचा प्रेम, भगवंताचा विरह आणि त्याची ज्वाळा फक्त नेत्रांच्याच माध्यमातून प्रगट होते असं नाही, माझ्या श्यामसुंदराचा माझ्या अंतकरणामध्ये एवढा विरह निर्माण झाला की माझा श्वास त्या ठिकाणी मला पोळतो आहे, माझा श्वास एवढा गरम झालाय की त्या पिंपळाच्या पानावर माझा श्वास त्या ठिकाणी गेल्याबरोबर पान पेटलं. किती गरम श्वास झाला असेल विचार करा, किती गरम त्या ठिकाणी महाराज त्यांच्या अंतकरणातून भावना प्रगट होत असतील, श्वासातून एवढ्या भावना प्रगट होतात. म्हणून भक्त भगवंताच्या सान्निध्यात कसा जाईल हे आपल्याला सांगता येत नाही. तर्क लावू नका, कोणाच्या समोर प्रश्नचिन्ह उभं करू नका. महाराज म्हणतात, कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण जाणे कोणाला उपासना घडत असेल. महात्मा सर्व लोकांच्या समोर सामान्य दिसतो, पण सामान्य जरी दिसत असला तरी तो सामान्य असेलच असं नाही, तो तर विलक्षण स्थितीमध्ये सुद्धा असू शकतो. म्हणून त्याच्या अंतकरणाची स्थिती सामान्यांना कळत नाही. भक्तांचा महिमा भक्तची जाणते, दुर्लभत्या गती अनेकांसी, इतरांना कळत नाही. हा, त्याचा महिमा भक्तांनाच कळतो, आणि त्याहीपेक्षा त्याचा महिमा देवाला कळतो, भगवंताला तो ज्ञात होतो. या गोपिकांचा महिमा भगवंताला कळाला. हा, रडू लागल्या ना गोपिका, रुदुस्वस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसा. कशा रडत आहेत? रुदु सुस्वरम राजन, स्वरात रडत होत्या. स्वरात रडत होत्या, रडणं सुद्धा स्वरात होतं महाराज. मोठा लांबलचक स्वर काढून भगवंताकरिता रडत होत्या, व्याकुळ होत होत्या. कशाकरिता? कृष्ण दर्शन लालसा, लालसा या अंतकरणामध्ये कृष्णाच्या दर्शनाचे. त्यांचं रडणं पण देवाने पाहिलं, त्यांचं अंतकरण पण देवाने पाहिलं, त्यांची लालसा पण देवाने पाहिली, आणि निर्णय केला आता परत गोपिकांच्या समोर प्रगट व्हायचं, आता परत गोपिकांच्या समोर जायचं. हे भगवंतानं पक्क त्याने ठरवलं महाराज, आणि आता भगवान गोपिकांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होण्याकरिता तयार आहे. गोपिका वाटच पाहत आहेत, आणि मग मात्र चमत्कार झाला. तोच शीतल शांतीचा वारा पुन्हा एकदा येऊ लागला. रासपंचाध्याय आहे ना, त्याच्यामध्ये आलेले हे वर्णन आहे. श्री शुकदेवजी महाराज वर्णन करून सांगतात. हरी श्री शुकवाच, हे इति गोप्य प्रगायंत्य प्रलपंत्यश्च चित्रधा रुदुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसा. इति गोप्य प्रगायंत्य, अशा पद्धतीने गोपिका गाऊ लागल्या, गीत गाऊ लागल्या. प्रलपंतश्च चित्रधा, विचित्र पद्धतीनं त्या ठिकाणी महाराज प्रलाप करू लागल्या, विलाप करू लागल्या, रडू लागल्या, आपलं अंतकरण प्रकट करू लागल्या. रुदु सुस्वरम राजन, सुस्वरात रडू लागल्या, आणि कशाकरिता रडू लागल्या? कृष्ण दर्शन लालसाम, कृष्णाच्या दर्शनाची लालसा अंतकरणात निर्माण झाली म्हणून रडू लागल्या. अशा पद्धतीनं रडत आहेत. गोपिकांचं रडणं भगवंतानं पाहिलं आणि भगवान आनावर झाला महाराज. भक्तांचं रडणं भगवंताला सहन होत नाही हे पक्क लक्षात ठेवा. तुम्ही भक्त व्हा आणि भक्त होऊन भगवंताकरता रडा, तो भगवान तुमच्याकरता कासावीस होईल, आणि कासावीस होऊन तुमच्याकरता रडायला लागेल. खरं सांगू का? तुम्ही ऐकतात ना सर्वजण, तुम्ही देवाकरता रडता याच्यात काही नवल नाही. आपला धर्मच आहे रडणं, त्याच्याकरता रडणं आपला धर्मच आहे. मग नवल कशात आहे? देवानं तुमच्याकरता रडावं याच्यात नवल आहे. आणि ज्या दिवशी देव तुमच्याकरता रडेल त्या दिवशी तुम्ही सगळ्यात मोठे भाग्यवान ठराल, की देवाला वाटावं माझ्या भक्तापर्यंत मला जायचंय. देवाला लालसा निर्माण व्हावी आपल्याला भेटण्याची. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपण आपलं जीवनच असं तयार केलं पाहिजे की भगवंताला आपल्याकरता रडावं वाटेल, भगवंताला आपल्याकरता कासावीस व्हावं वाटेल. असं होऊ शकतं महाराज, पण केव्हा? जेव्हा त्याने भगवनमय होऊन जाल तेव्हा. या गोपिका आता सगळ्या विषयांना दूर करून भगवनमय झालेले आहेत, रडत आहेत, म्हणून भगवान त्यांच्याकरता कासा कासावीस झालेला आहे. मग काय झालं ते ऐका. श्री शुकदेवजी महाराज पुढे वर्णन करून सांगतात. हरी तासाम आविर्भूत शौरी स्मयमान मुखांबुजा.
पीतांबरधर सृग्वे साक्षाण मन्मथ मन्मथ साक्षाण मन्मथ मन्मथ साक्षाण मन्मथ मन्मथ। गोपगीत इथपर्यंत म्हणा, पहिल्या अध्यायातले दोन श्लोक म्हणावेत, मग गोपगीताचा पूर्ण अध्याय म्हणावा, मग त्याच्या पुढच्या अध्यायातले दोन श्लोक म्हणावेत आणि या मुद्द्यापर्यंत येऊन थांबावं। प्रत्यक्ष भगवान प्रगट झाला, तासाम आविर्भूत शौरी स्मयमान मुखांबुजः, रडणाऱ्या सर्व गोपिकांच्या मध्ये एकाएकी भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला, त्याचा आविर्भाव झाला। तासाम आविर्भूत शौरी आणि कसा, स्मयमान मुखांबुजः हसतमुख होऊन भगवान त्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाले। गोपिकांनी भगवंताला पाहिलं, भगवान सुंदर दिसतोय, कसा दिसतोय, पीतांबरधर सृग्वी साक्षाण मन्मथ मन्मथ, पीतांबर धारण करून आलेला आहे, त्याचा पिवळा पीतांबर अतिशय दिव्य दिसतोय। तो मन्मथ म्हणजे कामदेव, कामदेवाच्या मनाचं मंथन करणार आहे, साक्षाण मन्मथ मन्मथ, कामदेवाच्या मनाचं मंथन करणारा परमात्मा पीतांबर धारण करून गोपिकांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला आणि त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य करू लागला, असा या श्लोकाचा अर्थ आहे। हसतोय, स्मित हास्य करतोय, आता गोपिकांच्या अंतकरणामधले वेगवेगळे भाव पुन्हा प्रगट होऊ लागले। त्याच्या हसण्याचा कोणाला राग येऊ लागला, त्याचं हसणं पाहून कोणाला सुख होऊ लागले, कोणाला आनंद वाटू लागला, कोणाला त्याला सुनवावं असं वाटू लागलं, कोणाला काय वाटू लागलं, आता प्रत्येकीच्या अंतकरणात वेगवेगळे भाव उमटलेले आहेत आणि एवढे सगळे भाव घेऊन गोपिका भगवंताच्या समोर ते प्रगट करणार आहेत, याच्या पुढे असणारा संवाद फार गोड असणारा संवाद आहे। आतापर्यंत त्या रडत होत्या, आता तो रडेल हा महत्वाचा विचार आहे। आतापर्यंत त्या त्याच्या समोर प्रेम प्रेम म्हणत होत्या, आता तो त्यांच्या समोर प्रेम प्रेम म्हणेल, हा त्यातला भाव आहे। गोपिकांनी भगवंताला पाहिलं, अरे कन्हैया प्रगट झाला, आनंदाचा पूर त्याने ओसंडून वाहू लागला। ज्याच्यावर आपण फार प्रेम करतो ना, त्याच्यावरच रुसतो महाराज, लोकांवर रुसून काय उपयोग आहे, दुसऱ्यावर रुसल्यानं त्याने काही काम पडत नाही। तो म्हणतो, रुसला तर रुस बाबा, तुझ्या घरचा आहेस, तू आपलं तू बघून घे, काय घेणं देणं नाही, जो आपला वाटतो त्याच्यावरच माणूस रुसतो। आणि रुसल्यानंतर का बरं रुसतो माहिती आहे, त्याच्या पोटात अपेक्षा असते, काय ज्याच्यावर रुसलो त्याने यावं आणि मला त्याने सारखं करावं, ही अपेक्षा पोटात ठेवूनच आपण रुसतो। या गोपिका जणू भगवंतावर रुसल्या आणि पोटात अपेक्षा आहे की भगवंतानं त्यांची सांत्वना करावी, असं रुसलं पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे। एखाद्या माणसाला सगळ्या जगामध्ये फार चांगलं समजलं जातं, तो वंदनीय पूजनीय त्याने असतो आणि त्याच्याजवळचे जे माणसं असतात ना, त्याच्यावर भरभरून रुसतात। महाराज, आम्ही आळंदीची वारी करायची, सासवरून आळंदीला पायी जायचं आणि जाताना बाळू महाराजांच्या दिंडीत जायचं, बाळकृष्ण महाराज भोंदे, आता सर्वांच्या दृष्टीने वंदनीय पूजनीय आहेत, सगळे त्यांना आदराचं स्थान अशा पद्धतीने देत होते, पण त्यांच्या धर्मपत्नी पण त्यांच्या बरोबरच होत्या दिंडीच्या काळात, त्या मात्र त्यांच्यावर कधीतरी भांडायच्या आणि भांडण झालं की मग त्या रुसूनही बसायच्या। महाराजांना सगळ्यांनीच असं त्यांनी महाराज आदराचं स्थान देवन, बाईसाहेबांनी रुसावं, का रुसण्याचा त्यांचा अधिकार आहे, त्याने नाही रुसायचं मग कोणी रुसायचं, सरळ गोष्ट आहे। आणि पुन्हा त्यांनी सारखं करण्याची अपेक्षा सुद्धा करायची, हा त्यांनी जवळकीचा भाव आहे, जेव्हा जवळीक निर्माण होते तेव्हाच हा रुसवा सुद्धा निर्माण होतो। गोपिका रुसल्या भगवंतावर, का त्याच्याशी जवळीक केली म्हणून आपल्याला पण देवावर रुसता येईल, पण आपण असे रुसणारे लोक आहोत ना, खरं सांगू का, संकटामध्ये भगवंताला दम देण्याचा अधिकार त्यालाच आहे जो सुखात भगवंताचं स्मरण करतो। कळालं तुम्हाला, संकटामध्ये भगवंताच्या समोर रोष प्रगट करण्याचा अधिकार त्यालाच आहे जो सुखामध्ये सुद्धा अखंड भगवंताचं स्मरण करतो, जो सुखात सुद्धा म्हणतो, देवा अरे तुझ्यामुळेच एवढं सुख प्राप्त झालं। आपण असे भामटे आहोत, आपण सुख आलं की देवाला विसरून जातो आणि दुःख आल्यावरच देवाला हका मारतो, म्हणून आपलं रुसणं रास्त होत नाही, आपलं रुसणं कमी पडतं, हा त्यातला भाव आहे। एक मनच आहे, अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, आणि अंगाचा गेला ताप, मी देवाच्या बापाचा बाप, मग काय देवाशी घेणं देणं नाही, अशी अवस्था। अमावशेची रात्र असावी, अंधार पडलेला असावा, मसणवट्याजवळून प्रवास असावा,
त्यावेळेला माणूस रामाचं नाव घेतो, राम 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 राम, त्याचा रामच बंद होत नाही महाराज, घरापर्यंत जाऊस तर. आणि घराच्या अंगणात जातो, दरवाजा वाजवतो आणि आतून जेव्हा आवाज येतो ना, कोण आहे हा, म्हणतो मी आहे. मग त्याला दिलासा येतो, कोणीतरी जाग झालंय, आता राम काय कामाचा नाही. मग दुसरं म्हणायला सुरुवात करतो, मेरे अंगने में, माझ्या अंगणात आता रामाचं काय काम आहे, तो रामाला विसरतो. आणि दुसरंच म्हणायला सुरुवात करतो, का दिलासा आलेला असतो कोणीतरी आलाय आतून. स्वार्थानं रामाचं नाव घेणं वेगळं आणि प्रेमानं रामाचं नाव घेणं वेगळं. जे प्रेमानं अखंड भगवंताचं स्मरण करतात त्यांनाच अधिकार आहे दुःखात सुद्धा स्मरण करण्याचा. आता दुःखात स्मरण करण्याचा सगळ्यांना अधिकार नाही, म्हणून लक्षपूर्वक ऐका. कधीतरी म्हणा ना, देवा अरे पोटभर खायला देतोस, आम्हाला जर जेवण तागणी झालं चांगलं, आम्ही पोटावर हात फिरून म्हणतो देव देतो ना आम्ही खातो, आणि देव आम्हाला फार देतो महाराज, आम्ही नको म्हणूस तर देतो खायला, खाच म्हणतो बळजबरीनं, कोणाच्याही रूपात येतो बळच त्यांनी खायला देतो. ऐकतात तुम्ही सर्वजण, त्यावेळेला सहज मुखातून शब्द बाहेर पडवेत, देवा किती खाऊ घालशील. मग खाऊ घालताना जर त्याचं स्मरण केलं तर एखाद्या दिवशी उपाशी राहिल्यावर मग म्हणता येईल, देवा आज का खायला दिलं नाहीस, असं म्हणता येईल. आम्ही तारापीठाच्या यात्रेला गेलो, तारामातेच्या यात्रेला, तिथे एक भक्त होऊन गेले, आता मला त्यांचं नाव आठवत नाही. ते तारामातेचं त्यांनी फार चिंतन करत होते. आणि नियम असा होता, देवीच्या पूजेकरता चितीची राख लागत होती आणि ती ताजी लागत होती. मग कोणी माणूस मेला तर ताजी राख मिळायची आणि मग देवीला त्यांनी ती लावून मग तिची पूजा केली जात होती. त्या दिवशी कोणी मेलंच नाही. आता कोणी मेलं नाही, मग राखही प्राप्त झाली नाही, मग आता पूजा कशी करायची. कोणी मेलं नाही म्हणून भक्त रागावला, तो म्हणला तुझी पूजा केल्याशिवाय मला जेवता येत नाही, मला फार भूक लागलेली आहे. आज कोणी मेलं का नाही ते मला आधी सांग, देवीला म्हणायला लागला. मग तरी पण आता देवी बोलत नाही, मग इतका रागावला चाबूकच हातात घेतला आणि चाबूक हातात घेऊन फटके मारायला सुरुवात केली देवीला. मारू लागला, तुला लाज वाटत नाही म्हणला, सकाळपासून उपाशी आहे, संध्याकाळ झाली अजून मला खायला नाही काही, लागला मारायला. महाराज अधिकार त्यालाच आहे मारण्याचा, जो सुखातही तिचं स्मरण करतोय. भगवती प्रत्यक्ष प्रगट झाली महाराज, त्याला दर्शन दिलं. भक्ती केल्यानं देव प्रसन्न होतो हे माहीत होतं, पण चापकानं फोडल्यावर प्रसन्न होतो हे पहिल्यांदाच ऐकलं असेल तुम्ही, हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून चापकानं सुद्धा भक्त फोडतात आणि देव त्यांचाही स्वीकारतो, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून सुखेमे सुख दुःखमे सुमिरण सब करे, सुखमे करे न कोय, जो सुखमे सुमिरण करे दुःख काहे गो होय. दुःखात सगळे स्मरण करतात, सुखात कोणी स्मरण करीत नाही, पण जो सुखातही भगवंताचं स्मरण करतो त्याला दुःख होतच नाही. गोपिका रुसल्या, गोपिका रुष्ट झाल्या, गोपिका रोष धारण करून भगवंताकडे रागानं पाहू लागल्या. त्यांना अधिकार आहे, कारण त्या सुखाच्या संसारात सुद्धा भगवंताचं स्मरण करतायत म्हणून, त्याच्याकरिता संसार सोडून मोकळ्या झाल्या म्हणून, हा त्यांच्या अंतकरणातला भाव आहे म्हणून रुसल्या. आणि आपलं अंतकरण भगवंताच्या समोर आता त्या प्रगट करणार आहेत. काही धावतच भगवंताच्या जवळ गेल्या, भगवंताच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. कोणी धावत जाऊन भगवंताच्या चरणाला मिठीच घातली, कोणी भगवंताचा हातच आपल्या हातात घेतला, कोणी देवाच्या गळ्यातच हात घातला, कोणी देवाकडे रागानं पाहतच उभ्या राहिल्या, कोणी देवाच्या मुखातील असणारा पानाचा विडा घेऊन स्वतः खाऊ लागल्या. अशा अनेक प्रकारने वेगवेगळ्या कृती गोपिका करू लागल्या. आणि आता मोठा संवाद होणार आहे. आता त्या सगळ्या गोपिका आपल्या अंतकणातली भडास भगवंताच्या समोर प्रगट करणार आहेत, पण आज नाही, आता त्या उद्या करतील. तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. रास त्यांनी होणार आहे ना, ही रास 6 महिन्यापर्यंत चालली महाराज. आणि चमत्कार होता, या सगळ्या गोपिका जरी आपापल्या घरादाराला नवऱ्यांना सोडून आल्या होत्या, तरी सुद्धा त्या भगवंताच्या समोर पण होत्या आणि त्यांच्या नवऱ्यांना त्या घरी पण दिसत होत्या. हा भगवंताचा महिमा आहे. म्हणून भगवंतानं दोन्ही ठिकाणी सांभाळलं गोपिकांना. हा भाव आहे महाराज त्यातला. मग आता उद्या गोपिका भगवंताच्या समोर संवाद करतील, तो मधुर असणारा संवाद असेल. भगवान कशी कशी उत्तरं त्यांच्या समोर देतो ते तुम्ही त्या ठिकाणी महाराज विशाल कर्ण करून ऐकणार आहात आणि त्यानं विभोर होणार आहात. उद्या तुम्हाला सगळ्यांना ताजमहाल पाहायला जायचं आहे, म्हणजे थडग. सातवं आश्चर्य आहे जगातलं, एवढं मोठं आश्चर्य आहे मला माहिती आहे ते. पण ताजमहाल म्हणजे कबर आहे,
पाहायला जाऊ नये या मताचा मी नाही, ती कृती पाहायला गेलं पाहिजे. जरी त्यानं बनवलेली असली कोणी फलाण्यानं, हा तरी पण बनवणारे जे कलाकार होते ते भारतीय होते, आणि त्यांच्या हातातली कला मोठी अप्रतिम आहे महाराज. ती कला कुसर पाहण्याकरता जा, हा नाही तर लोक आतमध्ये जाऊन पाया पडण्याकरता जातात. हा ते थडग्यावाले कधी तुमच्या देवदेवतांच्या पाया पडायला येतात का? हा मला काय कोणाचं भांडण लावून द्यायचं नाही, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही, पण मला एवढंच सांगायचं की तुम्ही तुमच्या धर्माविषयीची निष्ठा अंतकरणात धारण करा, बिलकुल टाकू नका. जर ही निष्ठा टाकून तुम्ही मिळमिळीत झाले तर दुसरे धर्माचे लोक त्याग्नी महाराज तरबेज आहेत, ते तुमच्यावर कधी त्याग्नी महाराज आघात करतील सांगता येत नाही. म्हणून कोणाच्या धर्माची निंदा करू नका, कोणाच्या धर्माला दुय्यम समजू नका, कोणाच्या धर्माला कमी समजू नका, त्यांचे खलबत्ते कुटीत बसू नका. आपल्या धर्माला स्वीकारा, त्याला आदर द्या, त्याच्यावर प्रेम करा, त्याचा पुरस्कार करा, आणि त्याचाच महिमा जगामध्ये गा, एवढं मला कळत आहे. म्हणून माझ्या धर्माचे महत्व सांगा. दुसऱ्याच्या धर्माची निंदा करण्याचा अधिकार मला कोणी दिला नाही. मी व्यासपीठावर बसलो म्हणून तुमच्या समोर बोलतोय, दुसऱ्याच्या धर्माची निंदा करीन बिलकुल करणार नाही, तो माझा धर्म नाही. हा म्हणून त्यांच्या धर्माची मला निंदा करायची नाही, मला माझा धर्म प्रस्थापित करायचा. आणि मला हे सांगायचंय की सगळ्यांनी आपापला धर्म पाळला पाहिजे. आपल्याला स्वाभिमान असावा मी हिंदू आहे, आपल्याला स्वाभिमान असावा मी भारतीय आहे, मी हिंदुस्थानात जन्माला आलो, मी भाग्यवान आहे, हा स्वाभिमान प्रत्येकाच्या पोटात असा. म्हणून ती कला कुसर पाहण्याकरिता जा. हा तिथे त्यांनी महाराज कलाकारांनी सुंदर कला केलेली आहे, ज्या कलाकारांच्या नंतर हात तोडून टाकले गेले. ते ताजमहाल तयार झाल्यानंतर या कलाकारांनी या कारागिरांनी परत अशी वास्तू तयार करू नये म्हणून त्यांचे हातच तोडून टाकले, असा त्याग्नी महाराज निष्ठूर असणारा तो राजा होता. हा म्हणून आतमध्ये कबर दोघांची पण पाहायला मिळते. हा जायचं तर त्यांनी जा, फार सुंदर असणारी कला पहा. आणि पाहून म्हणतात तिथे अजून असा एक त्या ठिकाणी चमत्कृती आहे की पावसाळ्याच्या दिवसात नेमकं तिथंच पाणी पडतं वरून टिपकतं, आणि ते कुठं त्या ठिकाणी मला टिपकतं माहीत नाही. जो मुख्य कलाकार होता ना कारागीर, त्याला विचारलं तुझे हात तोडायचे दादा, हा सांग तुझी शेवटची इच्छा काय, तो मला काय नाही, मला फक्त वरती एकदा त्याच्यावर फिरून यायचं. तो वरती गेला आणि अशा ठिकाणी छिद्र पाडलं महाराज, बरोबर तिथूनच पाणी पडतं, अजून ते छिद्र सापडत नाही. हा त्याच्यावर मात्र आतमध्ये त्याला गळतीच आहे. हा आतमध्ये पाणी त्याला भंग करून टाकलं, मग त्याचे हात तोडले गेले. असं आहे ताजमहाल, तुम्ही जाऊन निश्चित त्यांनी उद्या पहा. उद्या ताजमहाल पाहायला जायचंय म्हणून हा कथासुद्धा लवकर त्यांनी घेतली जाईल. सकाळच्या सत्रामध्ये कथा होईल, उद्या कथेची सांगता होईल, श्रीमद भागवताची सांगता होईल. कारण पुढे जरी त्यांनी रासलीला पूर्ण झाली तरी अजून मथुरागमन प्रसंग आहे, एकादश स्कंध आहे, त्यानंतर त्यांनी द्वादश स्कंध आहे, आणि मग कथा पूर्ण होणार आहे. मग पुढचे प्रसंग आपण एका वाक्यात पाहून कथेला अशा पद्धतीने विराम देणार आहोत. म्हणून त्या ठिकाणी उद्या सकाळच्या सत्रात कथा होईल, सर्वांनी कथेकरता हजर राहायचं आहे आणि अंतकरणापासून कथा त्यांनी ऐकायची. मला वाटतं आजच आपल्यातले काही लोक स्वखर्चानं ताजमहाल पाहण्याकरता गेले आहे ना. हा बरेचसे लोक त्यांनी कहा